हे एक तास पण कमी पडेल असं एवढं त्यांच्याबद्दल आपल्याला सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि मी काल त्यांच्याबरोबर गप्पा मारत होतो आणि नवीन नवीन ऍक्टिव्हिटी मला एवढ्या कळल्या. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का पाटील सरचं आर्किटेक्चर बद्दल, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे का त्यांची स्किल, त्यांचं सगळं आपल्याला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. पण आता आज आपण त्याच्या बाकी ज्या पैलू आहे ते आपण बघणार आहोत. आणि सरांना पण सांगितलं होतं का सर तुम्ही त्याबद्दलच बोला. सरांचा आता सुरुवात मी करतो. सरांचं शालेय शिक्षण हे पेठे विद्यार्थी पिठे हायस्कूल मधनं झालेलं आहे. त्याच्यानंतर आर्किटेक्चरचं पुढचं शिक्षण त्यांनी जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर इथून पूर्ण केलं आहे. सर फक्त खूप मोठं आर्किटेक्चर, अनेक पैलू त्यांचे बघायला मिळतात. प्रत्येक गोष्टी त्यांनी निसर्गाला सामावून घेतलेलं आहे. आर्किटेक्चरमध्ये त्यांनी महेंद्र मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, MET कॉलेज, संदीप अकॅडमी सारखे अनेक मोठे प्रकल्प केले आणि छोट्या कामापासून मोठे काम खूप छान केलेले आहे. आपण सगळ्यांनी मागच्या 3 वर्ष आधी त्यांचं पुस्तक नेस्टिंग विथ नेचर याच्या प्रकाशनाला तर सगळेजण होतो, त्याच्यामुळे त्याबद्दल मला खूप काही आता बोलायचे नाही आहे. त्यांच्या आर्किटेक्चरमध्ये अनेक अवॉर्ड त्यांना मिळालेले आहे. सरांना इंटरनॅशनल अवॉर्ड पण मिळालेलं आहे. AA अवॉर्ड, एशिया आर्किटेक्चर अवॉर्ड 2017 साली त्यांच्या फार्मोसला मिळालंय. त्यांनी देशात आणि विदेशात अनेक आर्किटेक्चर कॉलेजला अनेक ठिकाणी प्रेझेंटेशन दिलेलं आहे. विशेष म्हणजे तैवान आणि सिंगापूरलाही त्यांचं प्रेझेंटेशन झालेलं आहे इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये. पाटील सर हे खूप एक चांगले लेखक पण आहे आणि बऱ्याच मॅगझिन मध्ये त्यांचे त्यांचं लेख आलेले आहे, त्यांचे प्रोजेक्ट पब्लिश झालेले आहे. बऱ्याच न्यूज पेपर मध्ये त्यांचे बरेच लेख आलेले आहेत. ते स्वतःला म्हणतात का मी लेखक नाहीये, पण त्यांची लेखकाची पण क्वालिटी खूपच चांगली आहे. पाटील सर एक शिक्षक पण म्हणून काम बघतात, म्हणजे आर्किटेक्चर कॉलेजमध्ये त्यांनी जवळपास 10 वर्ष आर्किटेक्चरचं शिक्षण मुलांना दिलं. दरवर्षी त्यांच्याकडे अनेक स्टुडंट्स येतात ट्रेनिंगसाठी. तर एक शिक्षक म्हणून पण त्यांनी मोठा रोल त्यांच्या लाईफमध्ये हे केलेला आहे. विशेष म्हणजे आर्किटेक्ट पाटील सर 1990 मध्ये योगा टीचर रोज झाले आणि योगा टीचर योग विद्या ध्यानानंद झाल्यावर ते दररोज ओझरला मोटरसायकलवर योग शिकवायला जायचे. हे विशेष गोष्ट आपल्याला कोणाला माहीत नसेल का सर योगा टीचर आहे, ही त्यांची एक नवीन आपल्याला हे मिळाली आहे. पाटील सर एक मोठे ट्रेकर पण आहे. त्यांनी अनेक अनेक ट्रेक्स केलेले आहे भारतात आणि कांचनगंगा, कैलास मानसरोवर सारखे अनेक ट्रेक त्यांनी केलेले आहे. आणि नंतर ट्रॅव्हलर, एक ट्रॅव्हल ट्रॅव्हलर पण आहे. त्यांना ट्रॅव्हल लव्हर आहे. मी सरांना एकच प्रश्न विचारला, सर आता कुठला देश फिरलानी तेवढं फक्त मला सांगा, कारण का बाकी सगळेच सर फिरलेले असं दिसतं आपल्याला. मी सरांना नेहमी सांगत असतो, सर तुम्ही तर एक पासच काढलेला दिसतोय फ्लाईटचा, का ते दर 1 महिन्यात कुठेतरी या देशात दुसऱ्या देशात असं पूर्ण फिरलेलं आहे, म्हणजे मला वाटत नाही का कुठला देश त्यांचा राहिला आहे. सर एक सायकलिस्ट म्हणून पण आहे, एक सायकलिस्ट आहे. सरांनी अवघ्या 4 ते 5 दिवसात एक तयारी केली सायकलिंगची आणि पूर्ण तैवान जवळपास 700 किलोमीटर अंतर त्यांनी 12 दिवसात पूर्ण केलं. हे एकदम विशेष, म्हणजे 2-3 दिवसाच्या तयारीत त्यांनी एवढं छान सायकलिंगचं हे केलं आणि पूर्ण देश सायकलवर फिरलं, हे एक विशेष गोष्ट आहे. नाशिकात पण ते आपल्या सह्याद्री हिल्स मध्ये बऱ्याच ठिकाणी सायकलिंग करत असतात, बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतात. तर पूर्ण ते निसर्गातच भटकत असतात सायकलवर. पाटील सर एक उत्तम फोटोग्राफर पण आहे. त्यांची फोटोग्राफी पण एक चांगला छंद आहे. अनेक पक्ष्यांचे, प्राण्यांचे त्यांनी फोटोग्राफ्स काढलेले आहेत. खूप ठिकाणी फिरतात, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस नेचर बरोबर असतात आणि फोटोग्राफी त्याच्यातनं त्यांची डेव्हलप झालेली एक चांगली हॉबी आहे. पाटील सर विशेष म्हणजे एक शेतकरी पण आहे. आपण बघितलंय का त्यांचं फार्म हाऊस, आपण तर बघितलेलं आहे. एक ओसाड जागा होती आणि त्या ओसाड जागेत त्यांनी स्वर्ग निर्माण केलंय. प्रत्येक झाड स्वतः लावून आणि मोठे मोठे झाडं केलेले आहे आणि खूप छान तिथे स्वर्गच त्यांनी निर्माण केलेलं आहे. तिथे त्यांचं फार्म हाऊस आपण बघितलंय. त्यांच्या या फार्म हाऊस साठी त्यांना वसुंधरा पुरस्कार पण मिळाला आहे. आणि विशेष म्हणजे मी त्या दिवशी पुरस्कार आला होतो, त्यांनी त्यांच्या शेतातला जो माणूस काम करतो त्याला स्टेजवर बोलून पुरस्कार दिला आहे. हा त्यांचा मोठेपण आहे. तर ही एक नवीन आहे. पाटील सर कुसुमाग्रज प्रतिष्ठान इथे चेअरमन व्हाईस चेअरमन आहे आणि कुसुमाग्रजांचे ते चांगले मित्र पण होते, त्याच्यामुळे त्यांच्या विचारापासून ते बरेचसे इन्स्पायर झालेले आहेत.
त्यांनी आपलं सोशल वर्क एक वेगळ्या माध्यमातून केलंय. जसं नॅपचं काम त्यांनी सोशल वर्क म्हणून केलेलं आहे. नॅपची बिल्डिंग त्यांनी मारली. नॅप म्हणजे नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड. कुसुमाग्रज स्मारक एक सोशल वर्क म्हणून काम केलंय. अशा प्रकारचं वेगळ्या प्रकारचं सोशल वर्क ते करतात. विशेष म्हणजे पाटील सर एक संगीतकार पण आहे. त्यांनी रामकृष्ण पटवर्धन जे भीमसेन जोशींचे शिष्य आहे त्यांच्याकडनं आर्ट ऑफ अप्रिसिएशन ऑफ म्युझिक हा कोर्स त्यांनी केला आहे. आणि भीमसेन जोशींच्या अनेक मैफिली जवळून बघितल्या आहे. भीमसेन जोशींचे जे रेकॉर्डिंग व्हायचे पहिल्याच्या काळी रेकॉर्डिंग खूप अवघड असायचे. एक कट झाला का परत नवीन रेकॉर्डिंग. तर ते रेकॉर्डिंग पण त्यांनी जवळून बघितलंय. एकदम विशेष क्वालिटी म्हणजे मला कालच सगळी माहिती पडली का संगीतात पण सर इतके एक्सपर्ट आहे. नंतर एमईटी कॉलेजमध्ये सर एक फाउंडर आहे एमईटी आर्किटेक्चर कॉलेजचे आणि तिथे त्यांना मेंटॉर म्हणून मान्यता दिली. ते मेंटॉर आहेत त्या स्कूलचे. पाटील सरांनी आजपर्यंत 10,000 जास्त झाडं लावलेले आहेत त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये त्यांच्या फार्म मध्ये. अनेक ठिकाणी जवळपास 10,000 प्लांटेशन आजपर्यंत केले आणि सगळे झाडं मोठे केलेले आहेत त्यांनी. त्यांनी ते विशेष म्हणजे विवा शिरवाडकर अच्युत गोडबोले नाशिक नाशिलकर यांच्याकडून अनेक मान्यवरांकडून जवळून ते भेटले आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकले. पाटील सरांनी आर्टिस्ट टुपे यांचं पुस्तकही प्रदर्शित केलेलं आहे. आर्टिस्ट बद्दल विशेष सांगायचं म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये ते आपल्या नाशिकच्या लोकल आर्किटेक्टला काम देऊन आपल्या प्रोजेक्ट मध्ये त्यांना सामावून घेतात आणि प्रत्येक आर्टिस्टला ते प्रोत्साहन देत असतात. पाटील सर आपल्यासारखेच एक फुडी आहे. त्यांना बऱ्याच गोष्टी आवडत असतात खायला. अनेक ठिकाणी फिरत असतात. जगभरात फिरतात. नाशिकला फिरतात. तर एक फुडी व्यक्तिमत्व आहे. रनिंग बद्दल तर आपल्याला काही सांगायची गरज नाही कारण की आपल्यावर रोज सर पळत असतात. त्याच्यामुळे रनिंग हा एक त्यांचा वेगळा छंद आहे. पाटील सर हे माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र आहेत आणि आता माझेही चांगले मित्र झाले आहे. प्रत्येकाला ते अतिशय सहजरित्या सामावून घेतात आणि सगळ्यांना आपले असे करून घेतात. आपण सगळे लकी आहोत का एवढा मोठा एक अष्टपैलू माणूस आपला सर्वांचा मित्र आहे. आणि पाटील सर ही नाशिकची शान आहे. पाटील सर आपल्या सर्वांचे खूप जवळून आपण त्यांना बघतो आणि सर खरंच एक मोठे सुपर हिरो आहे. पाटील सर धन्यवाद. काही राहिलं असेल तर माफ करा कारण का बऱ्याच गोष्टी आहेत मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. काही राहिलं असेल तर मला सांगा. येस सर. थँक्यू सर. नमस्कार सागर. तुझ्या या एवढ्या एलॅबरेट ओळखीनंतर मला आता पुढे काय बोलावतं हा प्रश्न आहे. तर आपला हा सुरू करताना वेबिनार सुरू करण्याच्या आधी ही जी स्लाइड तुम्ही बघतायत स्क्रीनवरती ती मी सुयोगला दाखवली होती. सुयोग फार माझ्या पाठीमागे लागला होता की तुमचा कार्यक्रम करायचाच आहे म्हणे. म्हटलं अरे कार्यक्रम नको करू पण तो काही ऐके ना. आणि मग त्याने शेवटी दुबे सरांना मध्ये घातलं आणि मग माझ्याकडनं त्याने आजचा हा वेबिनारच्या संदर्भात. तर मित्रांनो आजचा विषय आहे की वर्क्स हॉबीज वर्क्स अँड हॉबीज विथ पॅशन. तर हे बरेच वेळा म्हणत असतात तुम्ही फार मजा मारतात. तर म्हटलं आपण त्या हॉबीज वरनच बोलू आपण काहीतरी. हॉबीज आणि वर्क्स दोघंही वेगळ्या गोष्टींवरती बोलू. तर द जर्नी सो फार हे माझं ऑफिस आहे आणि मुख्य म्हणजे आपण काम आणि आपला व्यवसाय हे आपली आवड ही जर एकच असेल तर तो व्यवसाय आणि काम असं काम नसतं ते आनंदच असतो ते. तर माझ्या बाबतीत मी तसं तो एन्जॉय करतो. लहानपणापासून मी एक आय एम प्रिव्हिलेज पर्सन असं मी मानतो. मला खूप चांगले पेरेंट्स मिळालेत. माझे सगळे नातेवाईक काही अतिशय छान होते. लहानपणी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सगळे आजीकडे आम्ही सगळे मावस भाऊ आम्ही सगळे एकत्र यायचो आणि त्यांच्या घरात छान जुनं ढाब्याचं घर होतं. त्यांचं मोठं घर होतं ते वाडा आणि तिथे आम्ही खूप धुमाकळू घालायचो लहानपणी. तर आमचं लहानपण हे खूप सुंदर गेलं खेडेगावात गेलंय आणि त्यामुळे खेड्याचं जे नातं आहेत किंवा नाळे आहेत ती अजून आमची आहेत अशी टिकलेली. त्याच्यानंतर नाशिकला पेठे हायस्कूल मध्ये मी शिक्षक नागरने सांगितलंय. आवाज येतोय ना माझा? हो हो येतोय. तर पेठे हायस्कूल मध्ये मी मराठी माध्यमात मॅट्रिक आमच्या वेळेस त्यावेळेस मॅट्रिक होती आणि मॅट्रिक आमचा मॅट्रिक पास झालेल्यांचा सगळ्यांचा ग्रुप आहे. पास झाल्यानंतर आम्ही असा ग्रुप फोटो काढला होता.
सगळ्यांनी सायन्सला ऍडमिशन घेतली त्यावेळेस, सगळ्यांना मार्क बरे पडले होते म्हणून. परंतु जेव्हा सायन्सचा रिझल्ट आला तेव्हा मात्र सगळ्यांची दाणादाण झाली होती पहिल्या वर्षी, कारण सगळं इंग्रजी माध्यमातून शिफ्ट झालं होतं. त्यातही मी कसं कसं पास, आय कुड मॅनेज टू पास समाव. आणि मग नंतर असं ठरवलं की इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय शास्त्र हे काय आपलं इट्स नॉट अवर ब्रेड अँड बटर. म्हणून मला आर्किटेक्चर बद्दल पूर्वीपासून थोडंसं आकर्षण होतं की ज्याच्यात आर्ट आणि सायन्स दोन्ही आहेत. तेव्हा मी जे जे कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं ऍप्लिकेशन केलं. सुदैवाने ज्या त्या वर्षापासूनच एंट्रन्स एक्झाम चालू झाली होती आणि जेवढे विद्यार्थी परीक्षेला बसले तेवढेच ऍडमिशन अवेलेबल होत्या. त्यामुळे मी मला ऍडमिशन जे जे मध्ये सहज मिळाली आणि मी जे जे ला जॉईन झालो. जे जेच वातावरण अतिशय छान होतं आणि मी तिथे छोट्या गावातनं गेल्यामुळे इंग्रजी मुंबई सारख्या मोठ्या शहरात आणि वेगवेगळ्या प्रदेशातनं आलेल्या मुलांबरोबर मी जरा सुरुवातीला थोडासा बुजलेला होतो. पण नंतर मग आम्ही सगळे ओपन आउट व्हायला लागलो, समविचारी मुलांची मैत्री झाली सगळ्यांबरोबर आणि मग आम्ही रमलो सगळे. जे जे मध्ये तिन्ही फॅकल्टीज होत्या आर्ट सायन्स आणि आर्ट आणि आर्किटेक्चरच्या, त्यामुळे ते इंटरॅक्शन पण चांगलं व्हायचं. आमचा वर्ग म्हणजे तसा डेझर्टच होता कारण त्याच्यात फक्त तीनच मुली होती आणि त्यात ही एक आमची एक जेनी अडेकर म्हणून होती, ती अमेरिकेहून एक वर्षाची रिप्लेसमेंट स्टुडंट म्हणून आली होती. नाही कॉलेजमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी केल्यात, स्ट्राईक झालेत, ड्रामा झालायत, स्कूल नाटकं झालीत, त्यामुळे कॉलेजचं आयुष्य खूप शिकवणारं होतं. त्यावेळेचा फॅशन, त्यावेळेस अशी फॅशन होती आमची. आणि हे प्रत्येक जण ड्रीम करतो तसं आम्ही ड्रीम केलेलं होतं. हा माझा मित्र आहे अच्युत आणि आम्ही असं तिथल्या फेअरला जाऊन एक फोटो काढलेला होता. कॉलेजमधल्या टूर्स मला याच्यातनं ओळखता येणं, ज्याला मिळेल त्याला मोठं बक्षीस देण्यात येईल. पण मुंबईनं खूप शिकवलं कारण मुंबई ने म्युझिक, थिएटर, सिनेमा, आर्ट, कल्चर आणि ट्रॅडिशन, वेगवेगळ्या लँग्वेजेस मधल्या लोकांची तिथे ओळख झाली, वेगवेगळ्या धर्म जाती यांच्याशी पण चांगला परिचय झाला. आणि माझा एक अतिशय चांगला काळ हा मुंबईतला माझ्या ह्या आयुष्यातला गेला आणि एक शिकवण्याचा काळ माझ्या मते. मुंबईला जर जो शिकतो तो इंटरनॅशनल लेवलला कुठेही फिट होऊ शकतो असं माझं एक मत झालंय. त्यामुळे तुम्हाला इतकी व्हरायटी आणि इतकं ओपन आउट होतं तुमचं माइंड की आपण आपल्या गावात ठराविक लोकांमध्येच असतो पण इथे इतक्या व्हरायटी ऑफ लोकांची इंटरॅक्शन होते. त्यामुळे मुंबईला मी एक माझा गुरुच मानतो. आणि नंतर कॉलेजमध्ये पासआउट झाल्यानंतर माझा अशी इच्छा होती की मी तिथे मोठ्या शहरामध्ये कुठेतरी चांगल्या मोठ्या आर्किटेक्टकडे काम करावं आणि मग अनुभव घेऊन पुन्हा नाशिकला येऊ. पण माझ्या ऍव्हरेज मार्क्समुळे मला परत नाशिकला बॅक टू होम यावं लागलं. नाशिकला आल्यानंतर मी तिथे इथल्या मोठ्या फर्ममध्ये काम केलं काही महिने आणि मग नंतर माझ्या भावाच्या मित्राने मला ऑफिस स्पेस ची ऑफर दिली किंवा तू तुझं ऑफिस चालू कर आणि काही जवळच्या मित्रांच्या नातेवाईकांची कामं पण. आणि मग त्या मोहाला बळीपडून मी माझं ऑफिस सुरू केलं. आणि त्यावेळेस कॉलेजमधनं पासआउट झालं होतं तेव्हा आम्ही एन्व्हायरमेंट प्लॅनर्स म्हणून नाव दिलं आणि नुसतं एन्व्हायरमेंट प्लॅनर्स अशा करता नाव दिलं की आपण एक कुठल्याही गोष्टी करता चांगलं एन्व्हायरमेंट तयार करणं हा त्याच्यातला हेतू होता. त्यामुळे एन्व्हायरमेंट प्लॅनर्सचं टीम आम्ही सुरुवातीला कामं ऑफिसमध्ये कमी असल्यामुळे आम्ही डॉक्युमेंटेशन करायचो तिथे. एक विंचूरच्या वाड्याचं डॉक्युमेंटेशन आम्ही 3 दिवस तिथे राहून केलं. आपल्या असोसिएशनची पण बरीच मंडळी तिथे जॉईन झाली होती त्यावेळेस आणि त्यातनं बरेच चांगले अनुभव आलेत आणि कोर्टयार्ड हाऊसेस किंवा ट्रॅडिशनल व्हॅल्यूज काय असतात त्या कळायला. त्यामुळे हा माझा पहिला प्रयत्न होता कोर्टयार्ड हाऊसचा आणि त्यांनी माझ्या मित्राचेच वडील होते त्यांनी मला पूर्णपणे मोकळीक दिली हे करायला, डिझाईन करायला आणि अशा रीतीने काम सुरू झालं. आता हे नवीन बिगिनिंग, विजयाशी लग्न झालं
आमच्या फॅमिली फ्रेंड्स पैकीच ती असल्यामुळे लहानपणापासून आमची ठरलेलंच होतं तसं. मग आम्ही हनीमूनला गेलो तेव्हा आमचं आपलं आर्किटेक्ट असल्यामुळे आमचे त्या अँटीना कायम चालू असतात उघडे असतात. तिला वाटायचं सुरुवातीला की खूप आपला नवरा हौशी आणि ती खूप फोटो काढतो माझे. पण नंतर तिच्या असं लक्षात आलं की ते फोटो स्किल म्हणून वापर करण्यात आला. त्यामुळे ते शल्ले अजून तिच्याही मनात आहे आणि माझ्याही मनात आहे. तर फॅमिली मोठी झालीये. स्नेहा आणि अनघा दोघी फॅमिलीची टूर पण चांगल्या होतात. ही आमची पूर्ण परिवार आहे आणि आम्हाला आमचा अतिशय त्यांचा खूप मोठा सपोर्ट मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये आणि माझ्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे म्हणून मी मला अतिशय प्रिव्हिलेज समजतो. आता सुरुवातीला आल्यानंतर हे एक मसानी हाऊस म्हणून होतं आणि ते जुनं घर होतं आणि म्हणजे असं असं स्वरूप होतं त्याचं घराचं. आणि त्यावेळेस मी मोटरसायकलवर ड्राफ्टिंग बोर्ड घेऊन तिथे त्या साईटवर जायचो आणि तिथे मेजर ड्रॉइंग स्वतः करून त्याचं डिझाईन आम्ही केलं. तिथे त्याचे मालक जे होते ते मालक आणि मिसेस त्यांच्या त्या विदेशातून आल्या होत्या आणि त्यांना बऱ्याच लोकांनी हे घर तोडून टाकायला सांगितलं होतं. परंतु आम्ही एकत्र असे ठरवून ते त्याला ते रिटेन करायचं ठरवलं आणि त्याचं हे असं स्वरूप झालेलं आहे. आणि त्याच्यातले काही एलिमेंट्स आम्ही मेंटेन केलेत सगळे आणि ते घर त्या घराला नंतर एक राष्ट्रीय पारितोषिक पण मिळालं होतं मंजुनाथ ईश्वर म्हणून आमच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचं. आणि त्यावेळेस ते बरंच गाजलं होतं कारण टाइम्स ऑफ इंडियात त्यांनी याजवळ अर्धा पेज त्याचं कव्हरेज दिलं होतं. असं म्हणतात की केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचारण म्हणून ज्या ज्ञान येत असे फार. तर यातलं पंडित मैत्री याच्यात मला स्वतःला अतिशय लकी समजतो की मला माझ्या सहवासात अनेक चांगले आणि मोठी मंडळी आली ज्यांचा की मला सहवास लाभला आणि अतिशय जवळचा निस्वार्थ त्यांचा असा सहवास लाभला. निर्भय प्रेम त्यांचं मिळालं. त्यात आपले माजी DGP अरविंद इनामदार होते, तात्यासाहेब होते, शिवाजी तुपे होते, हे सगळे आम्ही यांना गोल्डन गँग आम्हाला इनामदारांनी त्याला गोल्डन गँग नाव दिलं होतं. बाळ देशपांडे आहेत त्याच्यात, अजय पोहनकर पण दिसतायत उजवीकडे आपल्याला खाली. त्यामुळे आमचं अशी संगीत मैफिल आणि अशी काव्यशास्त्र साहित्य याच्यावरती खूप छान अशी चर्चा आणि मैफिली व्हायच्यात. तर त्यातूनच पुढे कुसुमाग्रज गेल्यानंतर अशी कल्पना आली की नाशिकचे म्हणजे ही इंटरनॅशनल लेवल म्हणजे नॅशनल लेवलला कॉम्पिटिशन घ्यावी असं ह्या स्मारकाकरता असं ठरलं होतं. परंतु नंतर असं ठरलं की नाशिकच्या जे आर्किटेक्ट तात्यासाहेबांच्या परिचयात होते किंवा त्यांच्या संपर्कात आले होते त्यांना आपण हे डिझाईन करायला लावायचं. तर त्यात मी पण होतो सुदैवाने. आणि मग हे डिझाईन त्यावेळेस मंजूर झालं आणि आम्ही असं ठरवलं की ते हे सण एक एकराची जागा होती आणि त्या स्लोप मध्ये होती. त्या आणि वरच्या छतावरती गार्डन केलं. तर कारण असं त्याच्यात हे केलं की एका नागमोडी वाट जाते आणि त्याच्यात उतरफा वेगवेगळ्या दालनं आहेत. त्या सगळ्यांना कुठेही त्यांचा पुतळा नको होता आणि त्यामुळे स्मारक हे लोकउपयोगी असं केलं. बरे बघ झाले आणि त्यांना जे हे असा हा प्लॅन आहे त्याचा आणि हे वेगवेगळे विभाग आहेत त्या स्मारकातले. असा सेक्शन आहे ज्याच्या वरती सगळं छतावरती लॉन आहे, लँडस्केप आहे आणि मुलांना खेळायची सोय आहे. तर सुरुवातीलाच चार कदंबाची झाडं लावलेली आहेत आणि कट्टे केलेले आहेत त्याच्यावरती लोकांना बसायला. पण कदंब हा तात्यासाहेबांचा आवडीचं झाड होत. त्याच्यानंतर पुढे जी दिसते ही कॅनोपी ती पण एक डाक बंगल्यांचं प्रतीक म्हणून आहे तात्यासाहेबांना कायम आवडायचं म्हणून. तर त्यामुळे ते प्रतीक असं मानलं
प्रतिकात्मक एंट्रन्स केलेला आहे तो पण असा लो लेवलला आहे, म्हणजे सबड्यूड आहे तात्या सॅमच्या स्वभावाला सुटेबल होणारा. आणि हे सगळं पेविंग जे आहे या पाथवेचं सगळं स्टोन मध्ये केलेलं आहे. आता तुम्ही दिसतंय बघता याच्यात वरती आपल्याला छतावरती पण लँडस्केप केलेला दिसतंय भरपूर. आणि ते जे टर्बो व्हेंटिलेटर्स आहेत ते त्यावेळेस रूफ एक्स्ट्रॅक्टर्स म्हणून त्याला वापरलेले आहे. त्याच्यातनं हवा गरम हवा सगळी बाहेर जाते. हे जीवनदर्शन दालन आहे तिथे. त्याच्या नंतर ग्रीन कॅनॉपी जे एक्झिस्टिंग सगळी झाडं तिथे वाचवलीत आपण आणि छान लॉन वरती मेंटेन होते. तिथे लोक वयस्कर लोक सकाळी तिथे त्यांचे गीता पठन हास्य क्लब अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात योगासनांच्या. हे स्मारक हे खऱ्या अर्थाने आता ज्याला आपण जिवंत स्मारक म्हणतो तसं झालेलं आहे. कारण तिथे बऱ्याच ऍक्टिव्हिटीज होत असतात, एक्झिबिशन्स, नंतर नाटक, लायब्ररी, या सगळ्या अशा विविध अंगात आपल्याला कलांच्या अंगांना प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी इथे घडत असतात. इथे मोठ्या लोकांनी पण बऱ्याच व्हिजिट्स केल्या आहेत. त्यातले पद्मश्री दोषी सर आहेत, पद्मभूषण. आणि मी जसं म्हणालो की अशा अनेक व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या की ज्यांनी खूप मला इन्स्पायर केलं आणि मी मला त्याकरता अतिशय नशीबवान समजतो. त्यातले आहे एक चार्ल्स कुरी आहेत. ती त्यांच्याबरोबर मी नाशिक जुन्या नाशिकात सगळे फिरलो. त्यांच्या सहवासात सगळे मी फिरलो आणि वेगवेगळे जुने वाडे पाहिलेत तिथे, नदीच्या किनारी फिरलो आणि त्यांच्याशी त्यामुळे इंटरॅक्शन खूप झाली. ते तसे त्यांची फिलॉसॉफी आणि त्यांचे डिझाईन हे आम्हाला सगळ्यांनाच आमच्या जनरेशनला अतिशय आवडणारं होतं आणि त्यामुळे आम्हाला ते खूप इन्स्पिरेशनल होते. त्याच्यानंतर दुसरे इन्स्पिरेशन म्हणजे पद्मभूषण आणि पिटकर जावट, जे आता आपल्या आर्किटेक्चरमध्ये नोबेल प्राईज असं समजतात, त्याला त्यांना दोषी सरांना ते मिळालेले आहे. आणि त्यांचा पण आम्हाला खूप जवळून सहवास लाभलेला आहे. ते आपल्याकडे इथे फार्म हाऊसलाही बऱ्याच 2-3 वेळा येऊन गेलेले आहेत. त्यांच्या घरी पण आम्ही जाऊन आलो आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मामा संबोधतो. त्यामुळे एक वेगळं नातं त्यांच्याशी आहे. हे ख्रिस्तोफर बेनेंझर पुण्याचे आहेत अमेरिकन, पण पुण्याला तर स्थायिक झालेले आहेत पुण्यात. आणि अतिशय चांगली मोठी कामं करतात ती आणि त्यांच्याशी पण अतिशय चांगला संबंध आपला आला आहे. ते पण इथे येऊन व्हिजिट करून गेले. त्यांच्याशी चर्चा आणि त्यांचं मार्गदर्शन पण आपल्याला बरंच मिळतंय. आपल्या पुस्तकाला पण फॉरवर्ड त्यांनी लिहिलेलं आहे. नंतर काही देशातले आणि परदेशातले मित्र, हे योशिओ काटो म्हणून आहेत, जपानचे आहेत. आणि आम्ही एक्सचेंज तैवानमध्ये भेटलो. तैवानमध्ये प्रोफेसर आहेत तिथे, व्हिजिटिंग प्रोफेसर. आणि ते आले होते, ते खास मला भेटायला तिथे तैपेला आले होते. मग आम्ही आमचे एकमेकांची पुस्तकं एक्सचेंज केली तिथे. विल्यम लिम म्हणून आहेत ते सिंगापूरचे, यांच्याबरोबर आम्ही 2-3 कॉन्फरन्सेस इंटरनॅशनल अटेंड केल्यात. आणि अतिशय छान असे मनमोकळे असे माणसं ही मिळाली. याहीपेक्षा साहित्य क्षेत्रातले दादा वक्ता दशशश्रुष हे राम शेवाळकर यांचं आमच्या दोघांवरती खूप प्रेम आणि माया आम्हाला त्यांची मिळाली, त्यांचा सहवास मिळाला. आणि त्यांच्याबरोबर जे आहेत त्या बाळ देशपांडे आहेत, ते पण आमचे अतिशय घनिष्ठ मित्र. खरं म्हणजे ते वडला माझ्या मोठ्या भावाचे शिक्षक, परंतु आमचे अतिशय घनिष्ठ मैत्री आमची, आमच्या गोल्डन गँगमधले ते होते. आणि आम्ही असं, मी जसं आता मगाशी म्हणालो की वयाला मैत्रीला वयाचं बंधन नसतं, आणि त्यामुळे आम्ही हे असे छान यांचे मला सहवास लाभला. आणि त्यातूनच या पण कल्पना अशी त्याच्यातही लोकांशी जास्तीत जास्त इंटरॅक्शन व्हायला पाहिजे, लोकांना जास्तीत जास्त सहवास मिळायला पाहिजे. तर ही जागा होती इथे महिरावणीला जी आहे आपली, आपण सगळ्यांनी बहुतेक सगळ्यांनी बघितलेलीच आहे, पण त्यातली थोडीशी माहिती देण्याकरता मी आता मुद्दा हा प्रोजेक्ट घेतलाय. की त्याच्यात ही बॅरन लँड होती, तिथे झुडूपही नव्हतं आणि जे काही यायचे थोडंफार ते तिथले लोक किंवा गुरं चरायचे, लोक कापून न्यायचे. आणि इथे माती हा प्रकारच नव्हता, म्हणजे तिथे सगळे दगड आणि धोंडे आहेत. जेव्हा आम्ही लांबून पाहिली जागा तेव्हा ती खूप पसंत पडली, कारण त्यावेळेस पावसाळा झाला तर हिरवी होती. आणि आता हे तुम्ही जे 2 फोटो बघताय ते 2006 सालचा एक आहे आणि 2015 सालचा. हे जे तळ असतं ते पूर्ण ड्राय होतं उन्हाळ्यात,
आणि त्यामुळे तिथे ॲरिड रिजन हा आहे आणि ते तळ मात्र पावसात भरतं. आणि आता तिथे आम्ही जवळजवळ 4000 आसपास झाडं लावलेली आहेत. तर हा असा 2006 फोटो डावीकडे जो आहे तो बघतायत. आणि आता हे 2015 झाडं वाढायला सुरुवात झाली आहेत. वेगवेगळ्या विविध प्रकारची झाडं तिथे लावली आहेत आणि त्या झाडांमध्ये उत्पन्न म्हणून असं बघितलं नाही पण मिक्स प्लांटेशन करून जंगल क्रिएट करायचा एक त्याच्यातला हेतू होता. आणि असं मिक्स प्लांटेशन हे फॉरेस्ट करता इसेन्शियल असतं असं नंतर काही तज्ञांनी सांगितलं आणि तो अप्रोच जो आपल्याला होता तो योग्य आहे असं त्यांच्या मत. त्यावेळेस जुन्या आमच्या एका वखार असलेले मित्र आहेत आमचे फॅमिली फ्रेंड त्यांच्याकडे जुनावाडा त्यांनी घेतला होता प्रोजेक्ट केलाय फार्म आणि ते बरेच वर्ष त्यांच्याकडे ते लाकूड पडलेलं होतं आणि त्यामुळे ते त्यांच्याकडे पडलं होतं. लकीली मी त्यांचं काम पण करत होतो ते हे लाकूड होतं मला द्या मी आणि आम्ही बार्टर सिस्टम केली होती त्यावेळेस आमची फी तुम्ही त्याच्यात ऍडजस्ट करून घ्या. तेव्हा ह्या आर्चेसचा वापर करून काहीतरी करावं असं होतं पण शहरात ते शक्य नव्हतं म्हणून हा जेव्हा ही इथे संधी आली तेव्हा आम्ही प्रयत्न केला खूप इथे त्याचा वापर करायचा. पण वेगवेगळे प्लॅन्स केलेत की व्हरांड्यात वापरायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या जे मॉडर्न रिकन्स्ट्रक्टिव्हिस्ट अशी कन्सेप्ट जी आहे ती आर्किटेक्चर मधली त्याच्याप्रमाणे. परंतु शेवटी अगदी साध्या प्लॅनमध्ये आम्ही कन्क्लूड केलं की अगदी साधं सिम्पल जे असतं ते जास्त शाश्वत असतं आणि असं एक सिम्पल ग्रीड मधली अशी एक प्लॅनिंग केलं त्यातला तिथे लोकल दगड वापरला आणि त्याला थ्री आर्स म्हणतो की रिड्यूस रिसायकल आणि रियूज. तर असा तो अशा त्या बेसिसवरती हे हळूहळू 3-4 घर बांधलं 4 मी हा सगळा दगड तिथलाच आहे लोकल आणि मिनिमम मटेरियल वापरून असं हे घर तयार केलं. आणि इथे जास्तीत जास्त निसर्गाशी जवळीक साधण्याचा या माध्यमातून प्रयत्न आहे. असे हे लेअरिंग ऑफ स्पेसेस आहेत तिथे त्यामुळे निसर्ग आणि आपण एक असतो. तुम्ही पावसाचा अनुभव छान घेऊ शकतात. सोलर पॅनल लावले आहेत तिथे. सोलर पॅनलने तिथलं सगळ्या मोटर्स आहेत पाण्याच्या त्या सगळ्या तिथे चालतात. तिथे मिस्टर लावलेले आहेत त्यामुळे नॅचरली थंडावा तिथे त्या मिस्टरमुळे मिळतो. थोडासा स्विमिंग पूल आमच्या सगळ्यांनाच पॅशन असल्यामुळे काही वर्षांपूर्वी तिथे स्विमिंग पूलचं पण ऍडिशन दिलं होतं आणि ते एक रिलीफ आहे तिथे. त्याच्यानंतर मी जे जसं म्हणाले की ह्या लोकांचा जास्तीत जास्त इथे सहवास मिळावा असा एक त्यातला हेतू होता. आम्ही वर्कशॉप अरेंज केले होते डे विथ आर्टिस्ट वगैरे. नंतर जेव्हा जेवढे मोठे आर्किटेक्ट किंवा मोठ्या व्यक्ती इथे नाशिकला येतात तेव्हा त्यांचं काही त्यांच्याबरोबर काही इंटरॅक्शन चर्चा सत्र वगैरे आम्ही इथे अरेंज केलेली आहेत. आणि त्यामुळे हे एक असं सोशल गॅदरिंग स्पेस झालेली आहे त्यात आणि त्याच्यातच जास्त आनंद आहे. हे डेमॉन्स्ट्रेशन तुपे सरांचं तिथे अरेंज केले होते. रवी परांजपे म्हणून आहेत त्यांचं पण मोठे आर्टिस्ट त्यांचे पण तिथे डेमॉन्स्ट्रेशन झाले. देशातनं जे हे कलकत्त्याचे आर्किटेक्ट जे आर्किटेक्ट येतात त्यांच्याशी इथे आम्ही चर्चा सत्र गप्पा आणि इन्फॉर्मल डिस्कशन होतात खूप. त्याच्यानंतर अतुल पेठेंचं किमया नावाचं त्यांनी नाट्य वाचन केलं त्या पुस्तकाचं तिथे नाट्यरूप वाचन आणि ते पण अतिशय छान झालं. तिथे विद्यार्थी 100 तिथे प्रत्येक बॅचला येत होते आणि बाहेरची इतर लोक पण होती आणि ते खूप छान झालं. तिथे त्या नाटकाचं प्रयोग खूप गाजलेत तिथे 5 तर ह्या अशा जागेवरती प्लांटेशन 4000 झाडं केल्यामुळे की तिथे आणि इतरही आमच्या आर्किटेक्चर प्रोजेक्टमध्ये 10,000 अधिक झाडं आम्ही लावली आणि मोठी झाली. त्यामुळे त्याचं पर्यावरण वसुंधरा पुरस्कार मिळाला तिथे. आणि तो पुरस्कार मला वाटलं की तो केवळ माझा नसूनही ज्यांनी ही सगळी झाडं लावण्यात आणि झाडे वाढवण्यात ज्यांनी मदत केली किंवा ज्यांनी ज्यांचा सहभाग होता खऱ्या अर्थाने. आपण फक्त मोटिवेशन देत असतो पण त्यांचा सहभाग असल्यामुळे हे जगन आणि विलास यांना मी ते जे अवॉर्ड आहे ते त्यांना हे केलं सुपूर्द केलं आणि त्यांनाच ते रिसिव्ह करायला सांगितलं.
आपण खरं शिक्षण म्हणतो ते त्याचं जर्नी किंवा आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा ते ती खरे त्याच्यातनच आपण जास्त शिकत असतो असं आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो. म्हणूनच प्रवास व त्यातही समवयस्कांचा सहभाग सोबत प्रवास शिक्षणाचा एक भाग असतो आणि त्याच्याबरोबर मोठ्यांना देखील अनुभव संपन्न करणारा गुरु आहे. तेव्हा फ्रान्सिस बेकनने असं म्हटलेलं आहे, आम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा नाशिकचे सगळे प्रतिथयश आर्किटेक्ट्स मोठी सिनियर मंडळी यांच्याबरोबर आम्ही सगळे एकत्र प्रवास करायचो देशात आणि वेगवेगळ्या साईटवरती जायचो. मी ह्या माझ्या हातात एक मॅगझिन दिसतंय ते घेऊन आम्ही त्या त्या ठिकाणचा अभ्यास करायचो आणि ती ते पब्लिश झालेले वर्क बघायचो. नाशिकचे देवरे दामणे आर्किटेक्ट्स आहेत, काबरे सर आहेत, हे यांच्याबरोबर आम्ही आणि इथे पण मी म्हटलं तसं मैत्री ही अतिशय वयाचा बंधन न पाळता ही सगळी मैत्री आणि शिक्षण असं दोन्ही चाललं होतं. इथे हे पण माझे सगळे सिनियर आर्किटेक्ट्स आहेत मित्र, मोतीलाल पारेख, चिमणभाई पारेख दुबे आता नाही आहेत परंतु सुरेश गुप्ता आहेत इथे आणि आम्ही चंदीगडचा प्रवास केला आहे. नंतर पुण्याचेही आमचे काही मित्र आर्किटेक्ट्स आहेत त्यांच्याबरोबरही भरपूर प्रवास आहे. हे राजीव कटपालिया दोषींचे जावई आहेत, बी व्ही दोषींचे, त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही जाऊन कामांची माहिती आणि चर्चा केली. हे स्नेहल शहा म्हणून आहेत अहमदाबादचे, त्यांच्याही घराच्या कामांवरती जाऊन आम्ही त्यांनी आम्हाला स्वतः माहिती दिली. त्यामुळे हे जे शिक्षण आहे ते असं ह्या पद्धतीनेच माझं होत गेलं आणि मग म्हणून त्यामुळे असं ती माझी जी माझ्या मनात एक शल्य होतं की मी कोणाकडे काम केलं नाही जास्त, तर ह्या माध्यमातूनच मी स्वतःहूनच आर्किटेक्चर एक्सप्लोअर करायला लागलो. नंतर आम्ही काही क्लासमेट आमचे आणि काही पुण्याचे मित्र असे आम्ही फॉरेन म्हणजे पहिला फॉरेन दौरा आम्ही म्हणजे असा अभ्यास पूर्ण करायचा ठरवला आणि त्यात आम्ही जवळजवळ 15 दिवस असे बॅकसॅक घेऊन आम्ही सगळे फिरत होतो आणि वेड्यासारखे झपाटल्यासारखी कामं बघत होतो. तिथे हे पॅरिसचं लुरे म्युझियम आहे, तिथल्या काही साईटवरती आम्ही साईट विजिट अरेंज केलं आणि तिथे त्यांचे कामं बघितली. नंतर चायनाला पुढे गेलो होतो एका या विल्यम लिम बरोबर, त्यांनी तिथे एक कॉन्फरन्स अरेंज केली होती त्यावेळेस आणि त्यावेळेस ही ग्रेट चायना वॉल वरती आम्ही त्याच्या हायएस्ट पॉइंटला क्लाइम करून गेलो होतो. जपानमध्ये पण माझे 2 विजिट झाल्या आणि जपानमध्ये पण तिथल्या आर्किटेक्चरचा खूप चांगला अनुभव आणि ते आम्हाला योशो कातो असल्यामुळे आमच्याबरोबर त्यांच्या सहकार्यामुळे पण आम्हाला बरीच माहिती तिथे मिळाली. इजिप्तला पण जाऊन आलो आणि हे काही गमती जमती पण इजिप्तच्या पण बघितल्या. तिथलं आर्किटेक्चर बघण्यात एक खूपच आनंद असतो. त्याच्यानंतर स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया या पण गोष्टी बघितल्या. तिथे साऊंड ऑफ म्युझिक झालं तो एरिया बघितला आणि त्या असे सुंदर निसर्ग आणि आल्प्सचा पर्वत हे पण खूप आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्याबरोबर नुसतं ते न पाहता तिथलं चांगलं आर्किटेक्चर वेगळं आर्किटेक्चर पण पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला. तिथे हे बर्न मधलं आहे, पॉलक्ली सेंटर आहे. त्याच्यानंतर हे विट्रा म्युझियम मागे दिसतंय, ते अतिशय फेमस विट्रा म्युझियम म्हणून आहे, ती विट्रा म्हणून आहे जर्मनीतलं, तिथलं आहे बासलला. आणि अशा पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये फिरलो, म्हणजे देशात आणि देशांच्या बाहेर पण असं बरंच फिरलो आणि आर्किटेक्चर हे विजन आमची प्रगल्भ होत गेली. त्याच्यानंतर इथे आल्यावरती सुदैवाने मला भुजबळ नॉलेज सिटीचं काम मिळालं. याच्यात माझा कुठलाही यांच्याशी तसा संपर्क नव्हता आणि दुसरं विशेष म्हणजे खरं म्हणजे भुजबळ साहेबांच्याकडे मुंबईला बरीच मोठी मोठी आर्किटेक्ट्स काम करतात त्यांची, पण नाशिकला त्यांनी इथला लोकल आर्किटेक्ट कोणीतरी असावा असं त्यांच्या मनात होतं आणि त्यांनी नाशिकमध्ये बऱ्याच आर्किटेक्ट्सची माहिती मिळवली आणि काही कामं पण बघितली त्यांनी आणि त्यात हे काम मला मिळालं त्यात करताना. आणि एमईटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, एमईटी लीग ऑफ कॉलेजेस, भुजबळ नॉलेज सिटी आडगावला, आणि ते एक वेगळं स्ट्रक्चर म्हणून तिथे करायला संधी मिळाली चांगली. आणि ते एक लाईन इंजिनिअरिंग एक्सलन्स व्हावं त्याचा एंट्रन्स हा, म्हणजे टिपिकल कॅनोपीज किंवा असं न करता तो एक ते मोठं स्ट्रक्चरच मुलांपुढे एक भव्य असलं पाहिजे इंजिनिअरिंग एक्सलन्स म्हणून ते ही कॅनोपी आणि हे स्ट्रक्चर डिझाईन केलं लायब्ररीचं आणि त्याच्या खालनंच ती प्रवेश आहे त्याचा. त्यातले काही हे चित्र
तिथली लायब्ररी वरची असलेली. तिथे मोठा अँफिथिएटर केलाय आणि मोठे कार्यक्रम तिथे पण होतात. आणि हा कनेक्टिंग पॅसेज केलाय सर्क्युलर, की ज्या वेगवेगळ्या विभागांना तो वरतून आणि खालून असा कनेक्ट करतो. आणि त्याच्या मधल्या भागात हे अँफिथिएटर आहे. इथे ऍडजस्टेबल सन कंट्रोल स्लूअर वापरले आहेत, त्यामुळे क्लायमेट कंट्रोल इथे साधला जातो आणि त्याच्यातनं एक वेगळा ऍस्थेटिक्स पण निर्माण होतो, म्हणजे फंक्शनल ऍस्थेटिक्स. लँडस्केपवरती चांगला भर दिला आमचे चांगले लँडस्केप कन्सल्टंट, त्यामुळे चांगलं काम केलं तिथे. आणि आपलं वातावरण जे आहे ते मुलांना कंड्युसिव्ह असं इथे केलेलं आहे, त्यामुळे मुलं इथे रमतात. त्यांचे क्लासेस पण चांगल्या पद्धतीचे होतात. आता त्यांना टेक्नॉलॉजिकली पण त्या सगळ्या तिथले मुंबईच्या कॉलेजेसचे ते कनेक्टेड आहेत, त्यामुळे तिथले काही लेक्चर्स ते इथे पण अटेंड करतात. हे त्यांचं फूड कोर्ट आणि स्पोर्ट्स क्लब आहेत आणि त्याच्यावरती गेस्ट हाऊस आहे. ते इथे खाली हे कॅन्टीन आहे त्यांचं आणि वरती स्पोर्ट्स एरिया आहे आणि त्याच्यावरती गेस्ट रूम आहेत. तर असं हे जे स्ट्रक्चर आहे ते नाईटफॉल इज नॉट अ कर्टन बट बिल्डिंग लाईट्स अप इन अ सेलिब्रेशन, म्हणजे रात्री जे छान असतं तिथे वातावरण. त्याच्यानंतर दुसरी त्याच कामातनं पुढचं काम असं निघालं की हे संदीप फाउंडेशन हे मैरावणीच्या रस्त्यावरती आहे आणि तिथे अशी मोठी जागा, त्यांनी टेकडीची जागा होती की तिथे ऍक्सेस पण नव्हता पूर्वी. तर ती जागा आम्हाला पहिल्या म्हणजे पहिल्या वेळेस आम्ही गेलो तेव्हा तिथे ट्रेकिंग करतच गेलो, म्हणजे चढूनच गेलो असं. मग त्यातच तिथे आणि ग्राउंड प्लस वन अशी मर्यादा असल्यामुळे तिथे लो राईट स्ट्रक्चर होते आणि असे ओपन पाम फिंगर म्हणून त्याच्यात कॉन्सेप्ट होते. आणि मग ते अशा पद्धतीने त्याचं प्लॅनिंगही केलं आम्ही, सगळ्या वेगवेगळ्या विभागांना कनेक्ट करणारा पॅसेजेस. त्याच्यात डिसेबल फ्रेंडली प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही ऍक्सेस ठेवलेलंच आहे. इथे ह्या लोकल तिथे जागेवर अवेलेबल असलेला दगडच वापरला, बऱ्याच त्याचा क्लॅडिंग म्हणून वापर केलाय त्याचा पण. आणि इथे शिरा शीट्स म्हणून आहेत, या सिमेंट फायबर बोर्ड्स असतात ते, त्याच्यामुळे त्याचं एनव्हलपिंग केलंय, त्यामुळे त्याच्यात ऊन आणि पावसापासून दोघांपासून त्याला संरक्षण मिळतं आणि एक वेगळं कॅरेक्टर तयार होतं. आणि कन्स्ट्रक्शन करता पण आम्हाला ह्याचा स्पीड चांगला मिळाला, कारण त्यांना 6 महिन्यात कॉलेज सुरू करायचं होतं, त्यामुळे चेसिंग द टार्गेट हा कायम आमच्या पुढे दोन्ही कॉलेजेस करताना प्रश्न होता आणि तो सुदैवाने सक्सेसफुली टॅकल केला गेला. हे खाली कॅन्टीन आहे, तिथे लेवल डिफरन्सचा वापर करून खालच्या लेवलला कॅन्टीन आहे, वरती लॉन आणि त्याचे व्हेंटिलेटर्स आहेत. अशा पद्धतीचं हे अँफिथिएटर आणि ते एक मोठे कार्यक्रम, त्यांचे पूर्ण सोशल्स इथे होतात याच्यात. आणि हा डबल हाईटचा कॉरिडॉर आहे की जो एक वेगळं एक इन्स्टिट्यूशनल कॅरेक्टर किंवा इन्स्टिट्यूशनल फील, की तिथनं वावरताना एक मुलांना अभिमान वाटतो किंवा असं एक मोठेपणा, मोठा ग्रँड पॅसेज म्हणे, जसं आपण पूर्वी ब्रिटिशांनी बांधलेल्या इमारतीतनं काही काही बघितले असतील, तो फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट वगैरे, तर त्याच्यात तो जो ग्रँडनेस असतो तो इथे अचीव करायचा प्रयत्न केला. त्याचाही वातावरणाशी सुसंगत किंवा त्याच्यातनं ऊन आणि पावसापासून कसं चांगलं प्रोटेक्शन मिळेल, हवा तरी त्यातून कशी खेळती राहील, याचा विचार करून त्याचं इलिव्हेशन वर्कआउट केलेलं आहे. त्याच शृंखलेत पुढे एक वायसीएमयू म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात लायब्ररीचं काम होतं आणि ते पण आम्ही सस्टेनेबल बिल्डिंग म्हणून केली ती डिझाईन. आणि त्याच्यात आपल्या क्लायमेटला विदाऊट एअर कंडिशनिंग कशी ती चांगली करता येईल याच्याकरता आम्ही अभ्यास करून त्याच्यात हे केलं. त्याच्यात ह्या प्रत्येक रूफला नॉर्थ लाईट घेतला आणि त्याच्यावरती रूफ एक्स्ट्रॅक्टर्स लावले, त्यामुळे जी गरम हवा असते ती सगळी वरती निघून जाते आणि त्याचा परिणाम आतमध्ये चांगला जाणवतो. म्हणजे हे बाहेरच्या आणि इतर त्या भागात असलेल्या इमारतींपेक्षा इथे नक्कीच थंडावा जास्त आहे असं तिथला वापर जे करतात त्यांचा पण अनुभव आहे. ही जी काच आहे, जास्तीत जास्त काच ही नॉर्थ साईडला आणि पुढे लॉन असल्यामुळे तिथून पुढचा दृश्य पण चांगले असे रूफ लाईट आहेत नॉर्थ लाईट. तिथल्या पुन्हा टेकडी होती आणि त्या टेकडीचा वापर करून इथे हे अँफिथिएटर पण तयार केलेलं इथे आणि त्याचा स्टेप्स तिथे करून ते त्याचं कंटिन्युएशन मध्ये केलेलं आहे. या लायब्ररीला पूर्ण लँडस्केपचा व्ह्यू आहे आणि रात्री पण ती अतिशय छान दिसत होते.
मला असं कधी वाटलं नाही की माझं पुस्तक होईल आणि मला इथे म्हणजे माझ्या कामांवरचं पुस्तक पब्लिश होईल. परंतु माझे त्यावेळेस स्टुडंट आणि आता सध्याचे कलिग्स असे मिनाज आणि ऋतू ह्या दोघींनी खूप माझ्या पाठीमागे लागून आणि त्यांनी फॉलोअप घेऊन त्याच्यात खूप प्रयत्न करून त्यांनी पुस्तकाचे सगळे डाटा आणि हे तयार केलं आणि त्याच्यात BNCA कॉलेज पुणे आणि सुपर बुक हाऊस मुंबई यांनी ते बुक पब्लिश केलं आणि त्याचं नेस्टिंग इन नेचर असं नाव होतं. म्हणजे पण याच्यात असा भाग आहे की माझा फोटोग्राफी आणि डॉक्युमेंटेशन करायची सवय असल्यामुळे कामांची, त्यामुळे ती ह्या कामी उपयोगी पडली आणि मी सगळ्या यंग जनरेशनना आता सांगतो आणि आता आता सांगायची गरज नाही, बहुतेक सगळे त्यात आता त्यांना माहिती आहे की ते त्यांच्या कामांचं डॉक्युमेंटेशन करणं अत्यंत गरजेचं असतं आणि ते केलं तर तुम्ही तुमचं काहीतरी पुढे त्याचं व्यवस्थित संकलन करून त्याचं पुस्तकं स्वरूपात होऊ शकतं. भारतात कमी लोकांचे असे पुस्तकं झालेले आहेत, त्यातलं झाल्यामुळे एक वेगळा आनंद आहे. आणि तेव्हा हे पुस्तक असं झालं तिथे त्याचं पुण्याला आता 1 जून 2016 साली त्याचं लॉन्चिंग झालं होतं आणि ख्रिस्तोफर मेनेंजर त्याचे अध्यक्ष होते. नंतर नाशिकला पण त्याचं 2 जूनला झालं आणि हे एक सरप्राईज होतं. आणि त्याच्यानंतर पुढचं एक सरप्राईज म्हणले की मला रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे नाशिक भूषण पुरस्कार मिळाला. तो पण त्याच्या पुरस्काराचं महत्व जास्त अशा करता आहे की ते रोटरीने नाशिकचे दिलेले आहे, परंतु ते ज्यांच्या हस्ते दिलं गेलं ते माझे आदर्श DGP नाशिकचे, महाराष्ट्राचे एक्स DGP आमचे अतिशय जवळचे मित्र अरविंद इनामदार आणि दुसरे इन्स्पिरेशनल म्हणजे आपल्याला ज्यांना वॉटरमॅन म्हणून संबोधलं जातं राजेंद्र सिंग यांच्या हस्ते दिलं गेलं आणि त्यामुळे त्याचा त्या पुरस्काराचा दर्जा आणि त्याच्या पुरस्काराचं किंमत किंवा व्हॅल्यू अजून वाढली. त्यामुळे हा एक वेगळा सरप्राईज आणि आनंद असा या मॅचातनं झाला. होलिस्टिक ग्रोथ होण्याकरता मला असं वाटतं की इसेन्शियल आहे की आपण वी शूड क्रिएट अ बॅलन्स बिटवीन वर्क अँड हॉबीज, म्हणजे आपण आपले छंद पण जोपासले पाहिजेल आणि तो मी प्रयत्न करत असतो. आणि त्यात मला आमच्या मिसेसची पण चांगली साथ मिळते विजयाची. आम्ही बरेच ट्रेक हिमालयातले केलेले आहेत आणि त्यात हा महत्वाचा ट्रेक म्हणजे कांचनगंगा बेस कॅम्प तो आम्ही जॉईंटली केलेला होता आणि तो एक वेगळा अनुभव असतो हिमालयात फिरण्याचा. त्याच्यानंतर भृगू लेक ट्रेक केला, त्याच्यात नाशिकची बरीच आपली मंडळी होती आणि हे निसर्गातनं फिरण्याचा जो आनंद आहे तो वेगळा असतो, म्हणजे तो एक आपल्याला फिटनेस पण देतो आणि एक वेगळा आनंद असतो. हा आता काही दिवसांपूर्वी 2-3 वर्षांपूर्वी आम्ही गुरुंबक व्हॅली विंटर ट्रेक केला की खरं म्हणजे आम्ही जाणार होतो त्या चद्दर ट्रेकला पण त्यातली एक ट्रिब्युटरी बंद झाल्यामुळे आणि ती कधी ओपन आउट होईल त्यामुळे तिथे रिस्क होती म्हणून त्यांनी आम्हाला तो ट्रेक ऐवजी दुसरा ट्रेक करायला सांगितला. आम्ही हा ट्रेक गुंबक व्हॅलीचा ट्रेक केला आणि अतिशय हा पण एक सुंदर नॅशनल पार्कच आहे तो. त्याच्यानंतर कैलास मानसरोवर ही आम्ही यात्रा केली होती आणि ती भारतीय गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे ती अरेंज केली होती. साऊथ ब्लॉक आहे आणि इथे आमची मिटिंग झाली, तिथे आम्हाला ब्रीफिंग झालं. त्यांचा एक गव्हर्नमेंटचा एक IAS दर्जाचा अधिकारी आमच्या बरोबर ट्रेकला होता आणि हा असा ट्रेकचा मार्ग होता. हा संपूर्ण आम्ही पायी केला, म्हणजे तिथे पर्याय असा होता की तुम्ही घोडा किंवा याक पुढे घेऊ शकतात, परंतु मी एक इन्शुरन्स म्हणून एक बरोबर ठेवला होता पण मी त्याच्यात बसणं टाळलं. त्याच्यावरती इथला खरा प्रवासाचा जो यातला जो आनंद आहे तो तिथे डायरेक्ट जाऊन विमानाने किंवा हेलिकॉप्टरने आता आजकाल जातात किंवा गाडीने पण नेपाळ मार्गे जातात, परंतु यातला खरा आनंद आहे की तुम्ही निसर्गातनं वेगवेगळ्या लेवलला जाता. म्हणजे तिथेच खरं देव जे भेटतो असं म्हणतो आपण, तर ते खरं निसर्गाचं वेगवेगळे स्वरूप बघायला मिळतात. तर सुरुवातीला आपल्याला उंच झाडं जंगल असतात, मग मधल्या लेवलला तिथे छान फुलांचे पण जंगल असतात, फुलं असतात तिथे नॅचरल आणि तिथले रानटी फुलं असतात, ती पण एक सुंदर
त्यांचं वैशिष्ट्य सौंदर्य असतं. आणि मग असे नदीचे व्हॅलीज आणि याच्यातनं उतरणारे हा ट्रेक आहे आणि त्यामुळे हा तो तिथला रूट आहे त्याचा. त्यामुळे हा एक सुदैवाने आम्ही सक्सेसफुली कम्प्लीट करू शकलो. आमच्या मागची बॅच प्रतिमा बेदींची होती आणि ती पूर्ण वॉशआउट झाली होती या सगळ्या प्रवासात. हा ओम पर्वत आहे या प्रवासात लागणारा शेवटचा सरण टप्पा असतो की भारताच्या भागातला शेवटचा टप्पा आणि मग तिथून पुढे आपण चायनात जातो. चायनात गेल्यावरती हा असा लँडस्केप बदलतं पुन्हा. हे जसं आपण लडाख किंवा स्पिती व्हॅलीत जसं आहे तसं लँडस्केप इथे असतं इथे. आणि हा आमचा तिथे दोन प्रकारे हा ट्रेक केला जातो. पहिले मानस सरोवरचा एक ग्रुप निम्मा निम्मा ग्रुप होतो आणि निम्मा ग्रुप मानस सरोवराची परिक्रमा करतो आणि मग नंतर ते एक दुसरा ग्रुप कैलासची करतो आणि मग नंतर इंटरचेंज करतात ते. तर मग तसा आमचा पहिला मानसचा होता. आमच्या बरोबर याक आणि आमचे घोडे याक आणि घोडे असलेले त्यांचे मालक आहेत ते आणि ते त्यांचा स्वयंपाक आणि त्यांचा सगळं संसारच त्यांच्या बरोबर असतो. तर ते त्यांचा पण एक आपल्याला त्यांचे लाईफस्टाईल बघायचा एक वेगळा अनुभव तिथे आहे. असा हा विस्तीर्ण मानस सरोवर म्हणजे हा एक वेगळा अनुभव आहे आणि वेगळी अनुभूती आहे आणि ती त्या विभागात त्यावेळेस आम्ही केली. तिथे तुम्ही बघताय की काही घोड्यावरती पण चालले आणि पायी पण फिरणारे असतात. आता 50 ह्या पहिल्या दिवशी 50 किलोमीटरचा हा पहिला वॉक आहे आणि सरळ पूर्ण दिवसभर तिथे 12 तासाचा प्रवास असतो. मधून मधून आपल्याला कैलासचं दर्शन घडत असतं त्या याच्यातनं. आपण लकी असो होतं आणि तसं आम्हाला लकी ठरलो आम्ही पुन्हा या मानसच्या परिक्रमेत आणि कैलासच्या हे झालं. संध्याकाळी खूप छान असे ढग आणि तिथे याच सूर्याचे जे संधी प्रकाश आहेत त्याच्यात पण एक अतिशय सौंदर्य खुलतं या सरोवराचं. नितळ पाणी असतं अगदी ट्रान्सपरंट. आणि तिथे आम्ही त्या दुसऱ्या दिवशी आमच्या मुक्कामात तिथे रिच्युअल्स केलेत सगळ्यांनी. काही पूजा वगैरे केली प्रत्येकाने. काय काय त्यांच्या यथाशक्ती आणि मनोभावे काय जे करायची होती ती आंघोळ केली आम्ही तिथे पाण्यात. आणि थोडस ध्यान म्हणजे ध्यान दिसतंय पण ते ध्यान आहे. त्याच्यानंतर आम्ही कैलासच्या परिक्रमेला गेलो आणि हे आमचे याक आहेत. कैलासच्या परिक्रमेत घोडे चालत नाहीत कारण तिथे त्यांना घोड्यांना जमतच नाही. तर याक तिथे तिथलं सगळंच वाहन करण्याचं आणि नेण्याचं साधन आहे. आणि तर हे आमचा पहिल्या दिवसाचा मुक्काम जिथे होता तिथे आम्ही थांबलो होतो. आणि मागे दिसतोय तो कैलास काही त्याचे ढग तुम्हाला दिसतायत वरच्या भागात. आम्हाला काळजी होती की आम्हाला कैलासचं दर्शन होतं की नाही. पण दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी लवकर उठून निघायचा होता पुढचा डोलमा पास म्हणून जो सगळ्यात तिथला अवघड पार्ट आहे तो. तर तो आम्ही निघताना म्हणजे आम्ही सकाळी रात्री देवाचे प्रार्थना करूनच झोपलो की आम्हाला सकाळी चांगलं दर्शन घडू दे. आणि सुदैवाने आम्हाला आम्ही लकी ठरलो. आणि सकाळी जेव्हा आम्ही ही सकाळी 5:00 वेळ आहे आणि आम्ही सगळे उठलेलो आहोत. मागे कैलास हा चंद्रप्रकाशात जो असा शुभ्र पांढरा कोण लोण्याचा गोळा ठेवल्यासारखा दिसतोय. आणि तो आम्हाला पाहत आणि मग हळूहळू तिथे ऊन पडायला लागलं सकाळचं सूर्याचे किरण आणि मग तो गोल्डन कैलास असं व्हायला लागला. आणि ती एक अनुभूती खरं एक अनुभवण्यासारखी होती की ज्याच्यात आपल्याला एक वेगळा आणि हा काही क्षणापुरता असतो म्हणजे खूप वेळ टिकणारा असतो तो. आणि त्याकरता आम्ही खरंच आम्ही नशीबवान आम्हाला समजतो की आता हे बघा पुढे कैलासच हळूहळू तर गोल्डन होत चाललंय. आता पूर्ण गोल्डन झालंय आणि हे काही क्षण असतं त्याच्यानंतर पुन्हा हा नॉर्मल होऊन जातो. तिथे पांढरा शुभ्र डोंगर आणि आता इथे ऊन पडलेलं आहे डोंगरां पुढच्या डोंगरांवरती. तेव्हा असा हा कैलासचा पण एक अनुभव हा आयुष्यातला एक महत्वाचा अनुभव म्हणता येईल. आणि त्याच्यातनं शिकवण पण खूप आहे. निसर्गाचं खूप शिकवतो. निसर्गाशी आपण जितका जवळीक जाऊन आणि त्याची भव्यता मग आपण बघतो आणि आपण कळतो की आपण किती क्षुल्लक आणि क्षुद्र आहोत. तेव्हा तो एक वेगळा आनंद असतो ते बघण्यात. तसंच इन टू वाईल्ड्स म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आमच्या कुटुंबांना की वाईल्डलाईफमध्ये वाईल्ड इंटरेस्ट आहे सगळ्यांना. आणि आम्ही दरवर्षी सरण कुठेतरी वाईल्डलाईफची टूर करतोच. तर हा कॉर्बेट मधला सनसेट आहे आणि अतिशय सुंदर सनसेट कॉर्बेट मध्ये बघायला मिळतो तुम्हाला. आणि आपण नॅशनल ज्योग्राफीत बघतो पण इथे प्रत्यक्ष आपल्याला इथे बघायला मिळतो.
कॉर्बेटचे हत्ती हे प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं असं छान तिथे आपल्याला बघायला मिळतात त्यांचं वावर त्या सगळ्या जंगलात. आणि त्यांचं हे माती उडवणं म्हणजे हा एक वेगळी अनुभूती असते त्यांच्या, म्हणजे निसर्ग त्यांच्या वाईल्ड लाईफ मधली त्यांचं हे बघणं स्वतःच्या अंगावरती जेव्हा ते नदीतनं क्रॉस करून येतात तेव्हा ते माती उडवतात आणि तो छान असा एक उत्कृष्ट अनुभव असतो तो. कॉर्बेटचे वाघ हे पण खूप छान आहेत आणि ते जास्त ऑरेंजेस आहेत म्हणजे त्यांचं लस्टर खूप छान आहे असं आम्हाला आमच्या यांनी पण सांगितलं गाईडला. आणि आम्ही जेवढे तीन चार जेवढे वाईल्ड लाईफ मध्ये बघितले त्याच्यातला इथला वाघ खरंच सुंदर आणि सुदृढ असा वाघ आम्हाला बघायला मिळाला. आणि हा आम्हाला आमच्याकरता खास पोज देऊन बसले होते हे जो ही पिल्लं आणि ही आई त्यांची, त्यामुळे हा पण पुन्हा पण नशीब आपण म्हणतो याच्यात. परंतु आपण फक्त त्याच्यावरती विसंबून न राहता ह्या जंगलांमध्ये खूप काही बघण्यासारखं असतं की वाघच दिसला पाहिजे असा अट्टास ठेवला तर तो कदाचित बघायला मिळतही नाही. परंतु आम्ही तसा अट्टास न ठेवता आम्हाला इतरही भक्षक बऱ्याच गोष्टी बघायच्या होत्या. पक्षी आहेत, निसर्ग आहेत, झाडं आहेत, छोटे प्राणी आहेत, इतर प्राणी आहेत. तर ते तो अनुभव आम्ही इथे घेतला आणि इथे आम्ही बर्ड लाईफ पण खूप चांगलं बघायला मिळालं तिथे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे युनिक बर्ड्स की हा रेड बिल्ड ब्ल्यू मॅगपाय जो आहे तो पण फारसा आपल्याकडे बघायला नाही मिळत. किंवा हा कॉलर्ड फाल्कनेट आहे, स्मॉलेस्ट बर्ड ऑफ प्रे इन फाल्कनेट फॅमिली, त्यामुळे हे पण आम्हाला बघायला मिळतं. आणि आमच्या समोर त्यांनी किल बघितलं आणि ते फस्त केलं आणि इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. त्याच्यानंतर हा एक खूप युनिक हे व्हिडिओ बघायला मी मुद्दामून टाकला की पिकअपचं मीटिंग जे आहे ते आपण कधी बघायला मिळत नाही त्याच्यावर आमच्या यूट्यूबवर पण फारसं नाही आहे. आमचा गाईड पण मला की 10 वर्षात मला कधी असा हा दृश्य बघायला मिळत नाही. परंतु ते आम्हाला सकाळी आमच्या फक्त गाडीला दुर्मिळ असं दृश्य आपल्याला पिकअप मीटिंगचं बघायला मिळतं. आता ही व्हिडिओ फिल्म जी आहे ही लो रेझोल्युशनला मी आत्ता केल्यामुळे त्याच्यातला थोडंसं क्वालिटी घसरलेली आहे. परंतु ती एक हा एक वेगळा अनुभव जसा मी म्हटलं की निसर्गात आपल्याला फक्त त्या त्या म्हणजे वाघसिंहच बघायला पाहिजे असं काही नाही. देर आर मेनी थिंग्स टू लुक अपॉन. आता हा सकाळचा हत्तींचा कळप नदी क्रॉस करतोय तिथला दिकाला जी नदी आहे तिथे. आणि ती क्रॉस करताना सकाळचं जेव्हा कोवळं ऊन पडतं तेव्हा त्याचा हा अक्षरशः गोल्डन असा गोल्डन पाण्यातनं हे सगळे हत्ती जात आहेत असं जाणवतं आणि तो एक वेगळी अनुभूती असते. पुन्हा मालडोक हे कॉर्बेटमध्ये बघायला मिळतात. आता हा दुर्मिळ होत चाललेला पक्षी आहे, त्याचा शिकार खूप केली जाते काही कारणांकरता आणि त्याच्या पर्टिक्युलरली हॉर्न करता म्हणजे चोची करता आणि त्याचा जो शिंग आहे त्याच्याकरता. परंतु त्याच्या आम्हाला फ्लॉकच्या फ्लॉक बघायला मिळतात. मी या डाटावर 6 साधारण मालडूक बघायला मिळते. तेव्हा हे असे पक्षी पाहून पक्षी म्हणा किंवा इतर निसर्गाचं सौंदर्य पाहणं आणि ते टिपणं हा एक वेगळा आनंद असतो. आणि आपण बघतो की नॅशनल ज्योग्राफीवरती आपण खूप चांगल्या चांगल्या फिल्म बघतो निसर्गात आणि प्राण्यांच्या, पण तो अनुभव घेण्याकरता आम्ही केनियाची पण सफारी केली केनिया आणि तो पण एक वेगळा अनुभव होता. तिथलं पण बर्ड लाईफ वगैरे खूप उत्कृष्ट आणि मजेदार होतं आणि वैविध्यपूर्ण असं होतं, म्हणजे आपण आपल्याकडे न बघायला मिळणार असं होतं. हे ईस्ट आफ्रिकन ग्रे क्राउन क्रेन्स आहेत आणि त्यांच्या अशा जोड्या खूप छान तिथे फिरत असतात. निसर्ग तिथे जसे आपले विविध रूप दाखवत असतात तिथे दिवसा असं ते इंद्रधनुष्य आहे इथे वरती ईगल बसलेला आहे आणि त्याचे काही नेस्टिंग आहे इथे बरेच. तर नंतर हे असे आपण आपल्याला क्रॉस करत असतात बिंदासपणे आणि त्यांना बेफिकीर असतात ते आपल्या गाडीच्या संदर्भात आणि तो एक वेगळा ह्या गेंडांना पाहण्याचा वेगळा अनुभव असतो. हा जो प्रकार आहे तो टेरिटरी मार्किंग आहे. हे चित्ता जो आहे तो त्याचं टेरिटरी मार्किंग करतो आणि ते फॉर्च्युनेटली आम्हाला चांगलं कॅप्चर करता आलं ते त्याचं युरिन स्प्रेंगचं. आणि नंतर थोड्याच वेळात आम्हाला असं बघता आलं की तो त्याची नजर त्या एका दुसऱ्या हर्ड्सवरती होत्या आणि तो
एका स्टान्स त्याची बदलली आणि तो असा हळूहळू त्या अटॅक करण्याच्या दृष्टीने तिथे गेला आणि पाहता पाहता तो इतक्या जोराने पुढे गेला त्या कळपात शिरला विल्डर बीसच्या आणि त्याने बरोबर एक छोट विल्डर बीस हिरलं होतं आणि त्याला बरोबर त्याने कॅप्चर केलं आणि त्याला तिथे त्याची किल केलं आणि नंतर असं बघण्यात आलं आमच्या ऑब्झर्व असं केलं की तो असं खूप घाईघाईने खात होता म्हणजे इतकं बकाबका खात आपण ज्याला म्हणतो ना आदाशासारखं खाणं ओरॅशियसली तर त्याचं कारण नंतर असं कळालं की ही हॅज टू इट इट व्हेरी फास्ट बिकॉज अदरवाईज दीज हायनाज विल टेक ओव्हर इट आणि ही विल हॅव टू रन अवे आणि आम्हाला तो पण अनुभव तिथे बघायला मिळाला की त्या हायनाजने एकेक आला त्याच्या चारी बाजूला आले तोपर्यंत तो खात होता आणि त्याने जेवढं जमेल तेवढं फास्ट खाल्लं आणि मग तेवढ्यात हे चार पाच हायनांचा कळप असं घुसला तिथे आतमध्ये आणि त्यांनी अक्षरशः एक पाच मिनिटात त्या सगळ्या विल्डर बीसचा फडशा पडला. तर असा हा वाईल्ड अनुभव वाईल्ड मधला अनुभव हा एक हा वेगळा आनंद असतो त्यात त्यातलं जे स्केल नेचर आणि सवानाज आणि त्यात फिरणारे हे सगळे मुक्तपणे फिरणारे प्राणी हा पण एक वेगळा आनंद देणारी गोष्ट असते. त्यामुळे हा प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि आपण जे सिनेमा नॅशनल ज्योग्राफी मध्ये किंवा ह्या सगळ्या बीबीसी किंवा याच्यात बघतो त्या फिल्मचा आवाका कळण्याकरता तरी आपण हे निदान कधीतरी ह्या वाईल्ड लाईफचा अनुभव घेणं गरजेचं आहे आणि तिथे गेलं की तो कळतं की त्यातलं ऍक्च्युली फील्ड वरची काय परिस्थिती आणि कसं तिथला फील असतो. त्यामुळे अशा ह्या आमच्या टोयोटो जीप्स असायच्यात याच ओपन होत आणि आतमध्ये छान बसायची सोय असते आणि ऑब्झर्वेशनला पण छान असते. तर हे सगळी आमची फॅमिली आहे माझा मित्र पण आहे नाशिक राजपाटक मिळून नाशिक. त्याच्यानंतर एक हा एक प्रोजेक्ट आहे की जो मला अतिशय आवडता आहे आणि त्याच्यात आम्ही पुन्हा अडॅप्टिव्ह रियूज आपण ज्याला म्हणतो की सस्टेनेबल आर्किटेक्चर मधला अडॅप्टिव्ह रियूज की जे जुनं गोष्टी आपण वापरून त्याच पुनर्वापर करून त्याच्यातला आपण एनर्जी आपण सेव्ह करतो. तर हे आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्या ग्रुपला माहितीच आपण तिथे सकाळी स्ट्रेचिंग करून मग पुढे आपण त्र्यंबकच्या साईडला जॉगिंग करायला जातो. तर हा ब्रिटिश आर्मरी होती आणि त्याच्यात म्हणजे असं हे त्याचं स्वरूप होतं सुरुवातीचं ते वॉल्ट्स होते हे आणि त्याच्यावरती पाण्याच्या टाक्या होत्या चार आणि मग त्यांचं तिथे काय करावं असा प्रश्न होता आणि मग तिथे आम्ही ठरवलं की याचा पण आपण ऑफिस आणि याच्याकरता वापर करू त्यांच्या घराचा आणि मग तसं प्लॅनिंग केलं. हा जो पिवळा भाग दिसतोय की तो आम्ही वरती त्याच्यात ऍडिशन्स केल्यात आणि अशा पद्धतीने त्याचं पुन्हा रिअडॉप्टिव्ह यूज केला. हा त्याचा एंट्रन्स आहे झाडाच्या झाडं सगळे मेंटेन करून त्याच्या आजूबाजूला वळसा वळसा घेऊन आपण जातो. हे त्यांचं ऑफिस आहे त्या वॉल्ट्स जे होते खालचे जुने दगडांचे आणि विटांचे वॉल्ट्स केलेले ते 8 वॉल्ट्सच्या सपोर्टवरती त्या वरच्या 3 टाक्या होत्या आणि त्याचं त्याच वॉल्ट्समध्ये आम्ही ते ऑफिस केलं. त्याच्यानंतर त्याच्यात बाहेर रूफ एक्सटेंड करून त्याला वरांडा मोठा केला आणि ते आउटडोर लिव्हिंग हा इथे जास्त महत्वाचा भाग होता. यांना आपण त्यांना वेगवेगळे शटर्स आणि काचा लावून त्यांना आतमध्ये युजेबल गोष्टी चांगल्या केल्या. तिथे पूर्वी तिथे सर्वंट क्वार्टर आणि काउशेड होत्या सगळ्या त्या जनावरं बांधायची जागा ती आता पॉझिटिव्हली वापरात आली आणि तिथे एक प्लेझंट वातावरण तिथे असतं आणि इट्स अ प्लेजर टू बी ॲट दॅट प्लेस. आणि वरती स्विमिंग पूल केला छोटासा वॉटर बॉडी केली आणि तिथे गेस्ट रूम्स आहेत दोन आणि हा एक हॉल आहे तिथे मोठा आणि त्यामुळे ही एक चांगली एक एंटरटेनमेंट स्पेस आणि त्यांना लीजर प्लेस अशी तयार झाली. लीजर अँड वर्क प्लेस की जे आपण असलं पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात. तर हे असं असलेलं घर असा त्याच्यातला हा बदल झालेला आहे आणि हे पूर्ण स्वरूप म्हणजे मी जसं आता पुढे इव्हॉल्ड होत गेलो आणि पॅशन ऑल्सो इव्हॉल्ड ट्रेकिंग शिकलो त्याच्यात ती दॅट वॉज माय फर्स्ट पॅशन आणि मग नंतर फॉर द हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यू पण आणि मग नंतर जसं पुढे गेला काय तसं आम्ही जॉगिंग करायला लागलो आणि त्याच्यानंतर रनिंग केलं आम्ही. त्याच्यानंतर आता लेटेस्ट पॅशन म्हणून सायकलिंग पण आहे. त्यामुळे सायकलिंगमध्ये पण मी माझा मित्र योगेश गुप्ता म्हणून आहे तो
पूर्ण भारत पूर्ण जगात त्याने प्रवास क्रॉस करून आलेला आहे. 2 वर्ष तो सायकलिंग वर होता, एकटा सोलो सायकलिंग केलं त्याने आणि त्याने 32 देश आणि जवळजवळ 25,000 किलोमीटर सायकलिंग केली ह्या सगळ्या 2 वर्षाच्या काळात. तेव्हा नीता आपल्या ग्रुपमधली, तिने त्याचं खरं इंट्रोडक्शन केलं होतं आपल्या छोट्या ग्रुपमध्ये, त्याचं प्रेझेंटेशन पण केलं होतं. आणि मला असं वाटलं की ह्या माणसाचं पोटेन्शियल जास्त आहे, त्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यामुळे आम्ही कुसुमाग्रज स्मारकाच्या माध्यमातून त्याचं एक प्रेझेंटेशन आम्ही अरेंज केलं, त्याच्याशी मुलाखत त्याची अरेंज केली आणि त्याची मुलाखत, त्यामुळे तो लोकांपर्यंत पोहोचला आणि तो एक वेगळा आनंद होता. त्यामुळे त्याची आमची चांगली मैत्री जमली. आम्ही सहज गप्पा मारत म्हणताना की काय आता कुठे जायचं सायकलिंगला, तर म्हणजे चला जाऊया आपण तैवानला. मग त्याने मला काही लिंक पाठवल्यात आणि मला इतक्या त्या इम्प्रेसिव्ह वाटल्यात, तैवानच्या सायकलिंगच्या लिंक्स, वेगवेगळे रूट्स आहेत तिथले. आणि मग मी म्हटलं चला जाऊया असं आम्ही ठरवलं लागलेच. आणि आम्ही ऑफिसमध्ये बसलो असताना माझा कुठलाही सायकलिंगचा अनुभव नव्हता त्याच्यापूर्वी. आणि आम्ही असं ठरवलं की आम्ही आता बुकिंग करून टाकायचं. आणि आम्ही दिवाळीच्या सुमारास आम्ही आमचे विमानाची तिकीट बुक करून टाकले, म्हणजे कमिटमेंट करून टाकली की बरं नाही आता जायचं. आपण घरी कोणालाही सांगितलं नव्हतं, त्यामुळे एकदा कमिटमेंट झाली. आणि मग आम्ही काही दिवस 4-5-6 वेळा मी काहीतरी 25 किलोमीटरचं सायकलिंग केलं असेल आता जाण्याच्या आधी. परंतु माझ्या ह्या आपल्या जॉगिंग आणि ह्या एक्सरसाइज ट्रेकिंगच्या अनुभवामुळे थोडासा मला त्रास कमी झाला असेल, किंवा मी आय कुड अडॉप्ट टू दिस सायकलिंग क्वाईट वेल. आणि आम्ही तैवानची सायकलिंग टूर केली. तैवानला तैपईपासून सुरू केलं. पुन्हा आमच्या आर्किटेक्चरच्या अँटिनात उघड्या असतातच. आम्ही शहरातनं आम्ही त्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही ट्रायल म्हणून 20-25 किलोमीटरचं सायकलिंग केलं. आणि ही तैपईमधली 101 म्हणून बिल्डिंग आहे. त्यावेळेस मी मागच्या वेळेस जेव्हा 10 वर्षापूर्वी जेव्हा तैवानला गेलो होतो त्यावेळेस ही टॉक ऑफ द टाउन होती. त्यावेळेस 101 म्हणजे 101 मजले तिथे उंची, आणि त्यावेळेसची उंच बिल्डिंग भारतात जगातली. तर तिथे आम्ही विजिट केली आणि परत आलो. मग दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणजे आमचं सायकलिंग चालू केलं. संजय इज डुईंग हिज अपहिल अगेन, गोइंग थ्रू अ ब्रिज. He really likes uphill now. He goes really fast. Cycle touring is an addiction. Mala ata bare be ki fast chadhayla gela laglo hote. आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी तिथे कधी म्हणजे समुद्राच्या जवळून आम्ही सायकलिंग केलं, कधी जंगलातनं केलं. आणि असा हा पूर्व किनारा हा तैवानचा अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे. आणि तिथे काही खूप अर्बनायझेशन झालेलं नाही आहे, तिथे फॅक्टरीज नाही आहेत. आणि पश्चिम किनाऱ्यात सगळे चीनच्या बाजू देशात चीनच्या भागाकडे खूप इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे, चीनच्या बाजूला असलेल्या भागात. आणि हा भाग तसा खूप अनटच्ड आहे, पण दे हॅव मेंटेन इट व्हेरी वेल. त्यामुळे तो एक नॅशनल पार्क पण आहे तो सगळा. आणि आता हा आम्ही हा एक अवघड टप्पा होता आमच्या याच्यातला. पाऊस आणि घाट होता, म्हणजे जवळजवळ 500 ते 600 किलोमीटर इतका घाट होता. आणि पावसामुळे पण वाटतो, पण पावसाचा एक अडेड ॲडव्हान्टेज पर्सन इन अ मिस्टी रोड. आणि तिथून मग नुसतं आपलं जसं म्हणतो की आर्किटेक्ट असलं की आपल्या व्यवसायाच्या अँटेना या कायम चालू असतात. मी आम्ही तिथे गेल्यावरती शहरातल्या चांगल्या बिल्डिंग्स बघितल्या. तिथे आमचा मित्र कातो, जे पहिली सुरुवातीला मी दाखवला युशू कातो, तो तिथे एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होता. त्याने मग मला तिथे त्याच्या कॉलेजला बोलवलं आणि तिथे त्याच्या कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन पण केलं. आणि मुख्य म्हणजे मी सगळं सायकलने फिरलो त्याच्या आणि ऑन माय ओन. कारण योगेशने मला सांगितलं की तू आता तुझ्या यू शुड बी ऑन युअर ओन आणि यू एक्सप्लोर युअर सेल्फ. तेव्हा तो एक सुरुवातीला मी बावचळलो, पण मग नंतर आय कुड मॅनेज माय सेल्फ.
आणि तिथल्या या एक ऑपेरा सेंटर आहे, अतिशय वन ऑफ द मोस्ट इंजिनिअरिंग एक्सलन्स असलेली इमारत आहे आणि ती आम्ही पाहिली. आणि महत्वाचं म्हणजे आपला हा सगळा ग्रुप जमला आहे त्याचं माध्यम म्हणजे हे जॉगिंग आणि रनिंग मॅरेथॉन किंवा आपण याच्या करता. तर खरं म्हणजे आपला मित्र सागर याचे वडील माझे चांगले मित्र, त्याच्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांच्या घरी होतो आणि त्यावेळेस सागर म्हणाला की मी जॉगिंग करतो वगैरे, तुम्ही येता कसं हे. आणि मी म्हटलं येतो आणि मी खऱ्या अर्थाने जॉईन केलं त्यांना. मी सागरला म्हटलं की मी जॉईन करतो क्लास. आणि मग दुसऱ्या दिवशी मी सकाळी गेलो, सागरलाही आश्चर्य वाटलं पण नंतर खूप मजा यायला लागली. म्हणजे नुसतं जॉगिंग हा प्रकार नव्हता पण कंपनी आणि ग्रुप जो फॉर्म झाला होता आणि जे एक स्वप्न होतं की 6 महिन्याची आम्ही प्रॅक्टिस केली आणि आम्ही मॅरेथॉन मुंबईची हाफ मॅरेथॉन आम्ही स्टँडर्ड चार्टरची 21 किलोमीटरची ही सगळ्यांनी पूर्ण केली आणि तो एक वेगळा अनुभव होता. नंतर जॉगिंग आणि रनिंगचं एक व्यसनच लागल्यासारखं झालं. पावसाळ्यात आम्ही सगळे एकत्र फिरायचो आणि रेनेथॉन ज्याला आपण म्हणतो तसं आमचं आम्ही अरेंज करायचो, एक्सप्लोअर करायचो जागा आधी जाऊन. मी आणि सागर बऱ्याच ठिकाणी आम्ही गाडीने फिरलो आणि रूट्स डिसाइड केले. सो इट वॉज अ गुड काइंड ऑफ एंगेजमेंट. आणि मग याच्यातनं असा मोठा ग्रुप जमला आणि सगळ्यांचा इतका एकमेकांशी इतकं छान नातं जमलं की ही फ्रेंडशिप अतिशय छान हे अतिशय चांगल्या मैत्रीत रूपांतरित झालेली आहे. आणि घट्ट मैत्री ज्याला आपण म्हणतो की बारिंग दी एज आणि तुमचं स्टेटस हे सगळं सोडून बाजूला हे अशा छान मैत्री जमलेली आणि हे सगळे एकत्रित एन्जॉय करतोय. मग आम्ही सोशल प्रोग्राम्स पण काही केले आहेत अरेंज आणि तो पण एक वेगळा आनंद आहे आपल्या फार्म हाऊस वरतीच केला आहे ते. आणि ही अशी मोठी आपली फॅमिली झाली आहे. सो बिग थँक टू माय एक्सटेंडेड फॅमिली. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर, खूपच मजा आली. म्हणजे असं वाटलं का आम्ही पण सगळीकडे फिरून आलो इतक्यात. हॅलो हॅलो, येस आवाज येतोय? हो येतोय येतोय. येस सर, थँक्यू व्हेरी मच. असं तुमची जर्नी बघून असं वाटलं का आम्ही पण पूर्ण सगळ्या जगात फिरून आलोय एका तासात. खरंच असं वाटलं का आपण वाईल्ड लाईफ पण बघितलं, सायकलिंग पण बघितलं आणि तुमच्या सोबत फिरतोय असं वाटलं. आणि मला एक आश्चर्य वाटतं सर, तुम्हाला एवढा वेळ कसा मिळतो आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही इतकं आवडीने करतात, प्रत्येक कार्यक्रम एवढा चांगला अटेंड करतात, प्रत्येकाबरोबर एवढी मैत्री ठेवतात. सर तुम्ही ग्रेट आहात आणि खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनाच मजा आली असेल सरांचं एवढं छान आपल्याला इन्स्पिरेशन कार्यक्रम बघायला मिळाला. आणि खरंच आपण इन्स्पायरिंग होतो आणि बऱ्याच गोष्टी नवीन नवीन अशा ठिकाणून आपल्याला शिकायला मिळतात. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. हा तुला क्रेडिट जात. नाही नाही, तुमचं सर आहे आणि तुमच्याकडनंच आम्ही शिकतो आहे सगळेजण. सिओग भाई तुम्हाला पण खूप खूप थँक्यू, धन्यवाद. आणि सिओग भाई परत एकदा हॅपी बर्थडे तुम्हाला. येस थँक्यू. थँक्यू ऑल. एक मिनिट सागर भाई, कारण एवढं इन्स्पिरेशन होत की झूम पण त्यांना थांबू शकले नाही. हो खरंच ना. आणि विशेष म्हणजे पण नंतर दुबेकर सरच होत झाले आपोआप, मलाही कळलं नाही कस काय. म्हणजे दुबेकर सरांनाही झूम सोडत नाहीये. हो येस सर, कोणाचे काही प्रश्न असेल तर एक एक जणांनी विचारा. हॅलो. हा येस सर. प्रश्न नाही, मी फक्त सरांना सांगेल हर्ड लॉट अबाउट हर मुंबईचं नाव कुठे आहे. आवाज ऐकू येत नाही. पण खऱ्या अर्थाने अष्टपैलू अँड इन ट्रू सेन्स अ नेचर मॅन, जसं ते म्हणाले की राजेंद्र सिंग विषयी वॉटरमॅन, मी सरांना सांगेल की बाबा ही नेचर. परफेक्ट सर, परफेक्ट एकदम. मल्टी डायमेन्शनल रिअल रिअल इन्स्पिरेशन, रिअल हिरो सर.
संजय आम्हाला नवीन नाही आणि नेहमी असं होतं की हे ज्या वेब मीटिंग आपल्या आहे वेबिनार संपेल केव्हा आणि आपण केव्हा मोकळेऊ असं वाटत असतं नेहमी. आज संजयचं जे बोलणं होतं आणि जे जो ओ होता तो असं वाटलं की आणखी चालू राहावंय आणखी काही तास. आणि संजय खरोखर कॉम्प्लिमेंट, तू इतक्या चांगल्या प्रकारे इतकं शॉर्ट मध्ये इतकं मोठा विस्ताराचं काम दाखवलंस आम्हाला. आणि मला एक असं सांगावं लागेल की माझ्या मुलीने पण यायला मदत केली काल. अच्छा गुड. हॅलो मी विजयची मैत्रीण बोलतीये बॉम्बे वरून. ओके. मला फक्त एक विचारायचं होतं की एवढं सगळं करून ऑफिस वगैरे सांभाळून हे तुम्ही कसं काय सगळं ऍडजस्ट करता? हो बरोबर आहे, खूप छान बोललात त्यावेळी, खूप छान वाटलं ऐकून. हॅलो सागर. हॅलो. येस येस. मी राजू गाडगे. संजयचा लहानपणापासून आणि त्याच्यावर अनेक ट्रीपला गेलोय. प्रत्येक ठिकाणी त्याच्या सगळ्या नवीन नवीन गोष्टीचा दृष्टिकोन आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप मजा आली. आणि आमचं प्रेझेंटेशन तर सुंदर झालं. थोडासा मी उशिरा जॉईन झालो थोडा, पण मस्त प्रेझेंटेशन झालं. बरेचशा स्लाइड्स अशा संजय वेल डन. थँक्यू. संजयने एक गोष्ट शेअर करावी की लग्न कसं ठरलं तुमचं? सगळ्यांना माहितीये. संजय तर म्हणाला की लहानपणापासून ओळखतो त्यांना. हे सगळ्यांना माहितीये, सगळ्यांना माहिती आपल्याला. संजय ते विजयाला सांगू दे. सांग विजय. तिला म्यूट केलेला आहे. संजय मी बोलू का? अनम्यूट केलंय मॅडमला. अनम्यूट केलंय मॅडम. बोल बोल सुहास. हा मी सुहास. मी सुहास गोखले, नवी मुंबईत राहतो आणि संजयचा हॉस्टेल मधला आर्किटेक्चरचा मित्र. म्हणजे त्याचे आर्किटेक्चर मधली जडणघडण मी फार जवळून पाहिलेली आहे. आणि आजचं त्याचं जे काय होत ते अतिशय सुंदर होत. जे प्रेझेंटेशन आज जे शाळेमध्ये जे आपण शोभादर्शक बघतो आणि प्रत्येक वेळेला वेगळा त्याचा पैलू माहित होतो तसं वाटलं. आज अनेक पैलू त्याचे त्यातनं दिसले. तू असाच आनंदी आणि चिरायू राहो आणि असंच तुझ्याकडनं उदंड भटकंती करून लोकांना चांगलं चांगलं पाहायला मिळत. हॅलो संजय सर, मला विचारायचं तुम्हाला. हॅलो बोला सर. अवघड प्रश्न विचारणार मॅडम. हो मी अवघड प्रश्न विचारणार. सर तुम्ही आतापर्यंत जेव्हापासून आर्किटेक्चर तेव्हापासून युजली जे एक प्रोफेशनल असतात ते तुम्ही ठरवतात की मला कुठे पोहोचायचं आहे, माझे काय कोर्स बघतात. तुम्ही तुमच्या आयुष्यापासून कधी काय ठरवलं आणि कुठे पोहोचला की जे होत दिसतं तसाच तुम्ही अनुभव घेतो आणि मग त्यातून तुम्ही जर मागचा प्रवास बघितला तर तुम्हाला असं वाटतं का की काय खंत आहे जे झालं नाही किंवा तुम्हाला जे काही वेगळं झालं म्हणजे एनिथिंग यू प्लॅन? आणि सुदैव आणि मी असं काही प्लॅन करतच नव्हतो. म्हणजे मी जसं येत गेलं तसं धावत गेलो. म्हणजे नॉर्मलीतले गोष्ट असतात तसं मी वाहत गेलो. त्याच्यात आनंद मारत गेलो. त्यामुळे असं कुठलं याचं काही नाही. आय एम एन्जॉईंग एव्हरी स्टेट. त्यामुळे असं कशाची खंत नाही राहिली. आणि असं खूप प्लॅनिंग पण केलं. हा प्रश्न तुमचा बरोबर आहे का? त्याचं उत्तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का?
युजली कसे सगळे म्हणतात की मला स्मिता मॅडम परत एकदा विचारा, प्रश्न सांग ना स्मिता मॅडम, तुमचं उत्तर मिळालं का सरांकडनं? योग नाही तर प्रश्न रिपीट कर. सर स्मिता मॅडम विचारताय का तुम्ही आयुष्यात काही ठरवलं होतं किंवा काही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण झाल्या किंवा काही बाकी, किंवा तुमचं गोल काय असं त्यांचं म्हणणं होतं? नाही तेच मी म्हटलं की मी काही गोल ठरवलेलं नाहीये, आणि हे जे प्रिन्सिपल असतात की तुम्ही हाय एम इज लो एम इज अ क्राईम वगैरे, मी असं कुठलंही एमच ठरवलं नाही. त्यामुळे जसं येत गेलं तसं मानत म्हणजे येत गेलो त्याच्यातलं. आणि मला सांगायला का असं वाटतं आनंद की मी ह्या मताशी माझं अशोक कुमार होते, एक मोठे ऍक्टर होते, आणि ते त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही काय असं प्लेन गोल होतं का, तर ते म्हणे माझं काही गोल नव्हतं आणि मला काही एम पण नव्हतं. असं मी जसं येत गेलं तसं मी आनंद काम करत राहिलो, तर मला ते आणि पटलं त्यावेळेस, आणि मला वाटलं की आपलंही असंच आहे, म्हणजे आपण आपलं काम करत राहायचं, एन्जॉय करत राहायचं. येस, अजून अजून काही प्रश्न कोणाचे? येस कोणाचे काही प्रश्न अजून? सर मी बोलू? येस येस बोला. सर तुमचे क्लायंट करणार असे क्लायंट करणार आवाज आणि नाही कोणाचा तरी डबल हे चालू आवाज येत नाही तुला? नाही नाही कोणीतरी डबल म्हणजे एक स्क्रीन पण लॅपटॉप आणि मोबाईल वापरते त्यामुळे इको होतोय. तो प्लीज स्विच ऑफ. हा खूप साऊंड खूप येतो, इको होतोय सर. तो कोणीतरी दोन्ही लॅपटॉप आणि दोन्ही वापरतात. एक मिनिट मी काय करतो, सगळ्यांना म्यूट करतो आणि किरण भाईंना अनम्यूट करतो फक्त. किरण भाई बोला. किरण भाई बोलू सर. हा बोला किरण भाई. आता हा सर येतो आवाज? येस बोला सर. तुमचे क्लायंट कडनं काय एक्सपेक्टेशन असतं, म्हणजे जसं क्लायंटचे तुमच्याकडनं ऍज अ आर्किटेक्ट एक्सपेक्टेशन असतं तसं तुमचं काय एक्सपेक्टेशन असतं, जसं फ्री हँड देणं आर्किटेक्ट म्हणून आपण विचार करतो. आणि सर असं सांगता का पाटील सर भरपूर चुजी आहेत काम घेण्याच्या बाबतीत, ते कितपत खरं आहे सर? सर आवाज नाही येते. एक मिनिट अनम्यूट करा सर. सर अनम्यूट करा तुम्हाला. हा तर काही नाही, क्लायंटच्या बाबतीत असं बऱ्याच लोकांचे गैरसमज आहेत असं काही नसतं. आम्ही अगदी वन रूम एक्सटेन्शन पासूनही कामं केलेली आहेत, नंबर एक. नंबर दोन, क्लायंटकडनं अपेक्षा एवढीच असते की त्यांनी लॉजिकल राहावं त्याच्या रिक्वायरमेंटच्या बाबतीत आणि खर्चाच्या बाबतीतही. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण खूप खर्च करायला होतो, पण माझा धारणा वेगळी असते. मी योग्य त्या ठिकाणी योग्य तो खर्च करायला त्याला एनकरेज करतो. अनावश्यक खर्च करणं मला योग्य वाटत नाही कामाच्या बाबतीत, आणि मी तसा सल्ला देतो. याही उपर काही लोक त्यांच्या स्टेटस करता उगतच काही खर्च करत असतात की जो ओढून ताढून करत असतात, ते मला पटत नाही. पण शेवटी आपण सांगायचा प्रयत्न करतो आणि मग त्याला सांगतो की बघ तुला काय करायचं ते तू आता ठरव तू पुढचं काय. त्यामुळे तसं ऐकत नाही असं पण एक बऱ्याच लोकांचा समज गैरसमज असतो. असं काही नाही, आपण त्यांच्या ऍस्पिरेशन नक्कीच विचारात घेतो, त्यांच्या ऍक्च्युअल कंडिशन्स पण लक्षात घेतो की बघ खरंच याला या गोष्टी परवडणाऱ्या आहेत की नाही किंवा गरजेच्या आहेत की नाही, आणि असं करून त्याला आपण मार्गदर्शन देतो. योग भाई तुम्हाला क्वेश्चन विचारायचं, विचारा. संजय सर माझा एक प्रश्न आहे की नेहमी प्रोफेशनली म्हणा किंवा ग्रुप मध्ये जेव्हा आपण भेटतो नेहमीच तुमचा स्वभाव असा एक अतिशय शांत असा असतो, तर तुम्ही हे पेशन्स कसे काय मेंटेन ठेवता? तुम्ही नेहमी स्वतःला शांत कसा काय ठेवण्याचा प्रयत्न करता? तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटलेलो तुम्ही नेहमी एक सत्मुख असतात आणि कधी तुम्हाला असं चिडताना रागवताना रागा करताना बघितलेलं नाहीये, तर त्याच्यापाठी मग एक सिक्रेट तुमचं जर का सांगितलं तर छान वाटेल. सिक्रेट आमची बायको आहे. तुझंही सिक्रेट तेच असेल ना?
आता सर्वांच्या समोर तर होच म्हणायला लागेल मला. नाही काही नाही, आपण आपण कसा अप्रोच ठेवतो तो महत्वाचा आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये जर इफ यू एन्जॉय एव्हरीथिंग, म्हणजे मी तुम्हाला काल आपण जसं आपण भेटलो होतो किंवा मैरवणीला जातो राहतो तेव्हा त्या तिथला आमचा वॉचमन जे बनवतो ते त्याच्याबरोबर जे असतं ते बनवतात ते खातो आम्ही. आणि त्याच्या वेळेनुसार आणि त्याला मी सांगतो की तो वेगळं काही बनवायचं नाही, तुझ्या वेळेनुसार आम्ही खाऊ. आणि तो करतो, तो प्रेमाने करतो, इतक्या प्रेमाने करतो की तो त्या गोष्टी खूप चांगल्या होतात आणि मग रिझल्ट चांगला मिळतो. इफ यू आर हॅपी विथ एव्हरीथिंग देन एव्हरीथिंग बिकम्स गुड. आणखी कोणाचे क्वेश्चन असेल रेज युअर हँड किंवा इथे चॅट वर टाका, मी अनम्यूट करतो त्यांना. एनीबडी हॅविंग क्वेश्चन? झालेली सर. मोदी सरांचा एक प्रश्न दिसतोय मला, मोदी सरांना अनम्यूट करतो एक मिनिट, जस्ट अ मिनिट, सॉरी. मोदी सर तुम्ही विचारू शकता. हा सर, खूप छान वाटलं तुमचं सगळं आयचं ऐकून. आमच्यासाठी जनरेशन साठी काही थँक्यू. नाही सुयोगचा तोच आग्रह होता की तुम्ही सगळं सगळ्यांसमोर मांडा. मी म्हटलं आपल्या ग्रुप करताच मर्यादित ठेवा, जास्त त्याचं हे नको करायला. म्हणून मी पण शेवटच्या क्षणी काही मित्रांना कळवलं अगदी आणि सुदैवाने काही मित्र त्याच्यात जॉईनही झाले आणि तो बेसिकली आपल्या ग्रुप करताच हा आपण केला होता कार्यक्रम. खूप आधी जाहिरात केली असते तर बरेच लोक कदाचित झाले असते जॉईन, पण आपल्याला तो मर्यादितच ठेवायचा होता. ढोल वाजवायचा नव्हता. आमचे अरुण काबरे मित्र बसलेत, ते एकटे ऐकत असतील तर त्यांना. सर पण आजच्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये पहिली स्लाईड तुमची थोडीशी चुकी असं वाटत नाही का सर? म्हणजे मला असं वाटतं की तुमचे सगळे मेंबर अग्री करतील की तुमच्या सगळ्या स्लाईड उत्कृष्ट होत्या पहिली स्टोरी. तर आता आलियाच्या प्रेमामध्ये तुम्ही आहात म्हणून आम्हाला ती पण मान्य आहे. नाही ते तुझ्या करता होती, कार्यक्रम करू नको म्हणून. पण छान वाटलं, मलाही एन्जॉय केलं मी. म्हणजे सगळं पुन्हा मी पण अनुभवलं खरं सांगायचं म्हणजे या सगळ्या प्रेझेंटेशन मध्ये मी सगळा हा प्रवास पुन्हा मी अनुभवला आणि त्यामुळे मी खरं आपण सर्वांचे मी धन्यवाद मानतो की ह्या निमित्ताने मला पुन्हा त्या पुनर्प्रवासाची मागच्या प्रवासाची अनुभूती मिळाली आणि प्रत्येक ठिकाणी मी जाऊन आलो असतो. म्हणजे खरं पर्सनली मी फिरून आलो असं झालं. त्यामुळे तुमच्या सर्वांचे खरं धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. हो तेच, काल आमच्या मुलींनी पण मला मदत केली दोघींनी, अनघा आणि स्नेहानी. रात्री आम्ही बसलो होतो मग त्यांचे पण काही पॉइंट त्यांनी सांगितले. सागर भाई देव सरांना काही प्रश्न विचारायचा. कोणाला? देव सर, सुनील देव सर. यस यस, केलं त्यांना अनम्यूट केलं. देव सर विचारा. सर मस्त वाटलं, पण एक प्रश्न असा होता की नर्मदा परिक्रमा करायला आवडेल काय? बघू ना आता काय कसं येत आहे तसं, म्हणजे योग कसे येत आहेत. सर इन्व्हिटेशन सर, सुयोग आहे आणि तुम्ही त्यामुळे योग येणार आहे. हो हा सुयोग आला तर चांगलाच आहे. म्हणूनच मी विचारलं की त्या थोडस बाकीच्या सगळ्या टूर्स हे केल्या, पण ही पण एक वेगळी टूर म्हणा किंवा अनुभव हरकत नाही असं मला वाटलं, म्हणून मी प्रश्न विचारला. चला ना जाऊ ना आपण. चला ना सर, ठरवा ना कुठलीही एका जरूर येईल मी. आणि मला वाटतं आपला सगळा ग्रुप सुद्धा तयार होईल या गोष्टीला. हो नक्कीच नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. जिथे जिथे ग्रुप म्हणेल तिथे तिथे डोळे बंद करून जायचं, न काही विचार करता. येस सर, म्हणूनच म्हटलं योग आणि सुयोग दोन्ही बरोबर असल्यावर काहीच चिंता नाही आहे. डेफिनेटली पॉझिटिव्ह आणि चांगलीच गोष्ट होणार आहे. हॅलो हॅलो. प्रत्येकाने ट्रेकला तरी हिमालयात तर नक्की जावं असं माझा एक सजेशन आहे. प्रत्येकाने किमान
वर्षात ना एकदा किंवा आयुष्यात ना 5-10 वेळा तरी हिमालयात फिरून यावं आणि जे गेल्यानंतर त्यांनी अवश्य जावं, कारण तो एक अनुभूती वेगळी आहे ती हिमालय. हा सुयोग, अमित सरांचा एक प्रश्न आहे. हा अमित सरांचा एक मिनिट. मी रिकमेंड करतात हिमालयात जाण्याकरता, हिमालयामध्ये मिसळ मिळते का? पाव नाही मिळत, पाव मिसळ मिळते पाव नाही मिळत. सागरबाई कुठे? सागरबाई नाही तिथे. ते सागरबाई अनम्यूट असतील. आय 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 थांबा, एक केलं त्यांना अनम्यूट. केलं सागरबाईंना अनम्यूट करा ना. केलं ना, केलं. येस येस, केलं अनम्यूट. सागरबाई चला करा, एक टूर करा आता नर्मदा परिक्रमा. सागरबाई वोट ऑफ थँक्स एक छान होतो ना. येस येस. शिवक भाई, आज तुमच्या वाढदिवसाची खरी फिस्ट झाली आपल्याला आणि खरंच मोठी फिस्ट होती सगळ्यांसाठी. आणि सर थँक्यू एकदा पुन्हा एकदा. अनेक तुमचे एवढे आम्हाला गुण मिळाले, खूप इन्स्पिरेशनल आहे आणि खरंच इन्स्पायरिंग आहे. असं वाटतं आता उद्या सायकल घेऊन कुठेतरी जावं. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ओके, परत कोणाचा तरी ते डबल व्हॉल्युम आहे, डबल आवाज येत आहे. एक मिनिट अनम्यूट करतो मी परत. एक मिनिट परत म्यूट करतो आणि किरण भाईना परत अनम्यूट करतो. किरण भाई केलं तुम्हाला? पाटील सर तुम्हाला करतोय. सर फॉर्च्युनेटली मला चड्डा ट्रेक करायचं एक अपॉर्च्युनिटी भेटली होती. मी केलंय 2 वर्ष अगोदर. माझा प्रश्न ऍक्च्युली पण होता, माझा प्रश्न असा आहे का सर, तुम्ही कॉलेजमध्ये आजच्या यंग मुलांना लेक्चर द्यायला जाता आर्किटेक्चर कॉलेजमध्ये, सर आजच्या जनरेशनला पाहून तुम्ही कसं वाटतं सर? शिकण्याची इच्छा आहे त्यांची जशी आपल्या आमच्या टायमाला होती किंवा तुमच्या टायमाला आहे? नाही, मला असं वाटतं की प्रत्येक जनरेशन मध्ये पुढची जनरेशन ही मागच्या जनरेशनला शिव्या देत असते. आमच्या जनरेशन वगैरे फार भारी असतं असं काही नाहीये. सगळ्या जनरेशन मध्ये एवढेच टॅलेंट असतात आणि आय एम क्वाईट होपफुल आणि पॉझिटिव्ह अबाउट न्यू जनरेशन आणि यंग जनरेशन. दे आर डुईंग इव्हन नाशिकातली पण आपली यंग जनरेशन दे आर डुईंग फॅन्टॅस्टिक. त्यामुळे पॉझिटिव्ह अबाउट. किरण मिळालं उत्तर? किरण भाई झालं उत्तर मिळालं? अजून काही प्रश्न कोणाचे? माझं असं म्हणणं आहे की एकदा अनम्यूट करा पूर्ण ग्रुपच्या सगळ्या मेंबर्सला आणि आपण संजय सरांना एक जोरदार प्लीज चीयर्स करूया. येस, केलं अनम्यूट केलं त्या प्लीज बद्दल. येस, एव्हरीबडी अनम्यूट. अश्विन भाई नाही सर अनम्यूट करा आणि शिवक भाईना पण विशेष द्या आणि पाटील सरांना पण विशेष द्या. प्रत्येक जण प्रत्येक घराला करावं लागेल. मी अनम्यूट केलंय प्रत्येकाला. व्हेरी गुड, कम ऑन. थ्री इयर्स टू संजय सर. हिप हिप भुरे. थँक्स थँक्स सर. आणि शिवक आणि हॅपी बर्थडे टू शिवक. हा सुयोग, हॅपी बर्थडे. चलो बाय बाय एवरीवन. बाय, थँक्यू. थँक्यू बाय. चलो बाय बाय. बाय बाय सर. थँक्यू रिअली. थँक्यू सर, ग्रेट इन्स्पिरेशनल. थँक्यू सर, छान लेक्चर झालं. थँक्यू सर. आज झूम पण बंद होत नाहीये. हो ना, मला बंद पडलं आणि मी बोलतो की काय असंच वाटलं मला. चायना घाबरला सरांना. हे मला वाटलं चायना सर.